ते ते का विचाराज झाला का विचार आवाज येतोय का बघा रे मुलांना हॅलो हां येतोय आवाज सगळ्यांना आता थोडासा प्रॉब्लेम झाला होता सॉल्व्ह झालाय आता एक मिनिटाच्या आतमध्ये आपण चालू करूया लेक्चर लिंक मला शेअर करा चलो तर रिव्हिजन आपलं चालू आहे संभाव्य आताची जी आठ ची जी एक्झाम असणार आहे ग्रुप बी त्या एक्झामच्या दृष्टीने आपण काय केलंय रिव्हिजन चालू केलेला आहे काल आपण भाग एक झालेला आहे रिव्हिजनचा भूगोलच्या आणि आज दुसरा भाग होणार आहे त्याच्यानंतर एक सूचना आहे तुम्हाला त्याच्या अगोदर एक्झाम ओरिएंटेड आपल्या सचिन सरांची सचिन बसके सरांची जी बॅच आहे रिव्हिजन बॅच चालू होतीये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला टाइम तुमचा दोन ते सहा चा टाइमिंग असणार आहे ठीक आहे लाईव्ह सेक्शन आहे व्हॅलिडिटी तुम्हाला त्यांच्यामध्ये दिलेली आहे ऑफ टाइम दोन दि, दोन वेळेस दिलेला आहे ऑनलाईन ज्याला करायची आहे तीनशे एक नव्याण्णव रुपये फीस आहे आणि ऑनलाईन प्लस ऑफलाईन ज्याला करायची त्याच्यामध्ये चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे ठीक आहे आणि डेट आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेला सचिन सरांची बॅच चालू होते ठीक आहे चला तर त्याच्यानंतर चला आपण चालू करतोय आपलं रिव्हिजन लेक्चर सिरीज त्याच्यामधलं लेक्चर नंबर दोन पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्राकृतिक आप रच, रचना नैसर्गिक सीमा त्याच्यानंतर प्रशासकीय विभाग हे टॉपिक बघितलेले आहे ठीक आहे आज आपल्याला दोन सगळ्यात आय एम पी टॉपिक बघायचे आहेत दोन कुठले टॉपिक बघायचे आहेत तर भारताची प्राकृतिक रचना महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि त्याच्यानंतर नदी प्रणाली हे दोन टॉपिक बघायचे आहेत आपल्याला त्याच्या अगोदर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्हाला जाता जाता कोणते कोणते टॉपिक आता राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला हा ग्रुप बी आणि ग्रुप सी ग्रुप बी आणि ग्रुप सी सगळ्यांसाठी हे आय एम पी असणार आहे महत्वाचं असणार आहे ग्रुप सी ला पण हा सिलेबस आहे बी ला पण हा सिलेबस आहे त्यामुळे दोघांनी पण करायचे हा तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की तुम्हाला राहिलेल्या दिवसामध्ये काय कोणते टॉपिक वाचायचे तर लक्षात घ्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुम्हाला जे टॉपिक आहेत जवळजवळ आता यावर्षी एकवीस आणि बावीस मध्ये जे एक्झाम जर बघितले आपण एकोणीसची एक्झाम जर बघितली त्याच्या अगोदर आपल्याला महाराष्ट्राचा जो भूगोल होता ते जवळजवळ आठ ते नऊ क्वेश्चन तुम्हाला येत होते मधल्या आत्ताची जर बघितली त्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते बाराही क्वेश्चन जवळजवळ महाराष्ट्राचे भूगोल पडलेले आहेत किती पण येऊ द्या तुम्हाला हे टॉपिक महत्वाचे करायचे तर महाराष्ट्राचा राजकीय भूगोल राजकीय भूगोलमध्ये काय करायचंय ह्याच्यामध्ये कालचं लेक्चर जे आहे ते आपल्या युट्यूबवरती शारदा अकॅडमीच्या युट्यूबवरती बघा कालचं भाग एक त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय भूगोलमध्ये जेवढे मी टॉपिक काल सांगितले तेवढे टॉपिक करायचे प्राकृतिक रचनामध्ये मध्ये सगळ्याला माहिती आहे कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत महाराष्ट्र पठार ओके आता ह्या प्राकृतिक रचनेवरतीही मी बोलणार नाहीये आणि नदी प्रणालीवरतीही बोलणार नाहीये कारण का हे आजच्या भागामध्ये आपण कव्हर करून घेणारे काय काय करायचे तुम्हाला तर जे मुलं आहेत ज्यांचं रिव्हिजन राहिले त्यांनी काय करायचंय प्राकृतिक राजकीय प्राकृतिक महाराष्ट्राची नदी प्रणाली करायची आहे खनिज साधन आणि ऊर्जा साधन हा एक टॉपिक करायचा आहे महत्वाचा त्याच्यानंतर लोकसंख्या लोकसंख्या महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या असतील किंवा भारतातल्या असतील किंवा मग जगातल्या आदिवासी जाती जमाती जे आहेत कोणत्या राज्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आहेत त्याच्यानंतर कोणत्या जगामध्ये कोणत्या देशामध्ये कोणत्या खंडामध्ये कोणत्या आदिवासी शेती म्हणजे जमाती आहेत आणि जगामध्ये कोणत्या देशामध्ये आणि भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये स्थलांतरित शेती कोणत्या प्रकारची केली जाते राज्य आणि त्या स्थलांतरित शेतीचं नाव ठीक आहे किंवा मग बाहेरच्या देश जर बघितले तुम्ही उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आफ्रिका या सगळ्या खंडामध्ये त्या तिथलच्या पर्टिक्युलर देशामध्ये कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते त्याच्यानंतर वनसंपत्ती त्याच्यानंतर राष्ट्रीय उद्यानी अभयारण्य नीट लक्षात राहू द्या नवीन राष्ट्रीय आपलं अभयारण्य जे आहे यांची संख्या थोडी वाढलेली आहे ते पण बघून जा करंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारते दलन वलन, ना दळणवळण हा खूप महत्वाचा टॉपिक असणार आहे दळणवळणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे रस्ते महामार्ग रेल्वे मार्ग करायचे ठीक आहे आणि त्याच्यानंतर पर्यटन ठीक आहे पर्यटनामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण असतील गरम पाण्याचे झरे असतील किल्ले असतील लेण्या असतील ओके शिखर असतील बीच चौपाटे असतील हे तुम्हाला याच्यामध्ये करायचं आहे टेकड्या डोंगर पठार थंड हवेचे ठिकाण शिखर हे सगळं करायचंय वस्ती भूगोल एक थोडस ओवरलुक करून जा वस्ती भूगोलवरती एक तुम्हाला क्वेश्चन विचारते वस्ती भूगोलमध्ये तुम्हाला वस्त्यांचे प्रकार विचारते ना भार... भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या समज पश्चिम घाटामध्ये कोणत्या प्रकारची वस्ती आढळते घाटमाथ्यावरती टेकड्यांच्या डोंगराळ भागावरती कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ठीक आहे महाराष्ट्र पठार असेल किंवा भारतामध्ये असेल इथं तुम्हाला वस्त्यांच्या प्रकारामध्ये तो वस्ती भूगोल एक थोडासा वाचून जा ओके त्याच्यानंतर भारताच्या भूगोलमध्ये तुम्हाला काय करायचंय भारताचा राजकीय भूगोल करायचा आहे भारत देशाला कोणत्या कोणत्या देशाच्या सीमा लागलेल्या आहेत समुद्र सीमा किती आहे भूसीमा किती आहे ओके सीमावरचे देश कोणते कोणते आहेत कोणाला किती किलोमीटरची सीमा लागलेली आहे वगैरे हे सगळं त्याच्यानंतर प्राकृतिक रचनामध्ये व्यवस्थित भाग बघून जा प्राकृतिक रचनेमध्ये तुम्हाला हिमालय पर्वत विशेषतः बघा हिमालय पर्वतामधले तुम्हाला बरीचशी माहिती एम पीस विचारतं शिखर विचारतात त्याच्यानंतर तुम्हाला हिमालय नद्या विचारायच्या हिमालयात उगम पावणाऱ्या ओके त्याच्यानंतर तुम्हाला शिखर झाल्याच्या नंतर खिंडी महत्वाचा पॉईंट आहे बघा खिंडी हिमालय पर्वतामधल्या खिंडी व्यवस्थित बघा त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी व्यवस्थित बघा पठारी भाग आणि भारतीय बेट एक व्यवस्थित बघून जा आणि पहिले जे काही मुख्य आंतरराष्ट्रीय तेरा बंदर होते त्याच्यामध्ये आता एक वाढ झालेली आहे अशी चौदा बंदरची माहिती जी आहे ती व्यवस्थित बघून जा महाराष्ट्र आणि भारताचं हवामान एकत्र बघा भारतातली नदी प्रणाली कंबाईन साठी भारतातली नदी प्रणाली मुख्य नदीचे खोरे व्यवस्थित बघून जा त्याच्यानंतर भारतातले राष्ट्रीय उद्याने अभयारण्य जलविद्युत केंद्र असतील ऊर्जा साधने असतील धरण असतील जलाशय असतील सरोवरे असतील आणि नैसर्गिक वायूचे साठे कुठे कुठे आहेत हे सगळं व्यवस्थित भारताच्या भूगोलमधलं तुम्हाला काय करायचं करून जायचं आहे आणि जगाच्या भूगोलमध्ये काय करायचं आहे जगाच्या भूगोलमध्ये जुनं अकरावीचं जे बुक आहे मित्रांनो जुनं अकरावीचं बुक त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आपले सात खंड दिले त्यातल्या सहा खंडाची व्यवस्थित माहिती बघून जायचंय तुम्हाला ठीक आहे फिजिकली अकरावीचं जुनं बुक एवढं बघा एवढं सगळं आय एम पी टॉपिक आहे याच्या सगळ्या नोट्स आपल्या तुम्हाला टेलिग्रामवरती पण टाकलेल्या आहेत आणि जी फास्ट ट्रॅक बॅच आहे आपली वन डे मॅरेथॉन रिव्हिजन बॅच शारदा अकॅडमी या आपल्या प्ले वरून हे ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्हाला ही फास्ट ट्रॅक बॅच दिलेली आहे एकोणीस मध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक जे आहेत सगळे महाराष्ट्राची आणि भारताची दिलेली आहे ठीक आहे चला तर आपण हे एम पी आय एम पी टॉपिक जे आहे तर ते व्यवस्थित करून जा आज आपल्याला बघायचं आहे टॉपिकला आपल्या चालू करूया प्राकृतिक रचना आणि त्याच्यानंतर नदी प्रणाली क्लिअर हा चलो हा बस तेवढं केलं तरी चालतंय नोट्स वाचली तरी चालतंय चला चला बघा आता नोट्स मध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे त्याच्या बाहेर काही करायची गरज नाहीये आणि रिव्हिजन जे आता आपलं चालू आहे कालचं हे आणि अजून एक भाग या तीन भागामध्ये जेवढं आपण कव्हर करून आय एम पी तेवढं तुम्हाला महत्वाचं आहे भारतात तुम्हाला जे टॉपिक दिलेत रचना आज आपल्याला बघायची आता बघा तुमचा अभ्यास झालेला असेल आता फक्त आपलं रिव्हिजन करायचंय मी तुम्हाला कोणतं महत्वाचे पॉइंट करायचे हे सांगणार आहे सगळे पॉईंट शिकवत नाही बसणार ना आहे जे महत्वाचे आहेत ते तुम्हाला कंबाईनच्या दृष्टीने आठ ऑक्टोबरच्या तेवढेच आयएमपी आयएमपी पॉईंट सांगणार आहे तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना सगळ्याला माहिती आहे कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पटात ठीक आहे चला आपण पहिला पॉईंट चालू करूया कोकण किनारपट्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकण किनारपट्टीला तुम्हाला काय काय वाचायचं आहे लक्षात राहू द्या कोकण किनारपट्टीला काय काय वाचायचंय तर बघा ही जी कोकण किनारपट्टी आहे पहिली गोष्ट तुम्हाला लांबीवरती क्वेश्चन विचारते समा कोकणाची निर्मितीवरती विचारते ओके कोकणाची निर्मिती कशी झाली ओके कोकणाची निर्मितीला एकच शब्द नीट लक्षात ठेवायचा ते म्हणजे हा कोकण किनारपट्टी त्याच्या पश्चिमेला जो आहे हा आपला सह्याद्री पर्वत आहे बरोबर ना सह्याद्री पर्वत आणि याच्या इकडे महाराष्ट्र पठार इकडे अरबी समुद्र अरबी समुद्र आणि पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यानचा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेला निमुळता चुंचोळा चिंचोळा भाग म्हणजे कोकण आहे याची निर्मिती लक्षात ठेवायचा प्रस्तरभंग एवढा एक शब्द नीट लक्षात राहू द्या कोणाचा प्रस्तरभंग झालेला आहे सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोणाची निर्मिती झालेली आहे तर कोकणाची निर्मिती झालेली आहे म्हणजे इकडे सह्याद्रीचा तीव्र उतार आहे पश्चिमेला आणि इकडं मंद उतार आहे मग तीव्र उतार जो आहे लाशे जो भाग सह्याद्रीचा खाली भाग इकडे आलेला आहे डोंगर रांगा अशा सुळके तयार झालेले ते झुज म्हणजे कधी आता बघा एकशे पस्तीस मिलियन वर्षापूर्वी या सह्याद्रीची आणि दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली तेव्हापासून झिज होऊन हा भाग इकडं खाली समुद्रात पडलाय आणि त्याच्यामुळं इथलच्या भागामध्ये कोकण किनारपट्टीची काय झाली निर्मिती पहिला एक शब्द सांगायचा सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकणाची निर्मिती झाली हा निर्मिती सांगायची ओके त्याच्यानंतर कोकणामध्ये तुम्हाला महत्वाचा पॉईंट बघा कोकणाची लांबी जर विचारली तर सगळ्यांना माहिती आहे सातशे वीस किलोमीटर आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा रुंदी जर विचारली रुंदी तर बघा आता कोकणाची हा जो कोकण आहे याची रुंदी बघा उत्तरेला तुम्हाला उत्तरेला नव्वद ते पंच्याण्णव सांगायची नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये लक्षात राहू द्या उल्हास नदी जी आहे उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये शंभर तुम्हाला किलोमीटर सांगायचे आहे कोकणाची रुंदी दक्षिण कोकणामध्ये जर गेलात तर तुम्ही चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर सांगायची आहे कोकणाची रुंदी तीन टाइपची झाली चौथा सरासरी जर तुम्हाला विचारलं सरासरी कोकणाची जर रुंदी विचारली सरासरी तर सरासरी सांगायची तीस ते साठ किलोमीटर ठीक आहे आणि कुडाळला जर तुम्ही गेलात कुडाळला तर कुडाळला फक्त चौतीस तीस ते चौतीस किलोमीटर कोकणाची रुंदी आहे ह्या रुंदीवरती क्वेश्चन विचारते कधी कधी ठीक आहे हे चार चार प्रकारची रुंदी झाली मग उत्तरेला रुंदी जास्त असून दक्षिणेला ती अरुंद आहे दक्षिणेला कमी कमी होत जाती दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कोकणाची रुंदी काय होत चालली वाढत चालली उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना कोकणाची रुंदी काय होत चालली कमी चालली आहे म्हणजेच याचा अर्थ हे बघा रुंदी उत्तरेला जास्त दक्षिणेला अरुंद म्हणून याला अरुंद चिंचोळा भाग जो आहे याला म्हणतो आपण कोकण ठीक आहे चला कोकणामध्ये सात जिल्हे सगळ्याला माहिती आहे कोकणाचं क्षेत्रफळ तीस हजार सातशे अठ्ठावीस सगळ्याला माहिती आहे कोकणाचे निर्मिती लांबी आणि त्याच्यानंतर रुंदी आता दुसरा पॉईंट उंची हे जे कोकण आहे याची उंचीवरती कधी कधी क्वेश्चन विचारते ना तर समुद्र सपाटी पासून लक्षात राहू द्या समुद्र सपाटीला आता हे पाणी पाण्याकडून तुम्ही उंची कशी बघणार आरबी समुद्राच्या तिथं पाण्याच्या लेवल पासून तुम्हाला उंची जर मोजली तर कोकणाची उंची जी आहे पाच मीटर पासून समुद्र सपाटीला पाच मीटर पासून ते तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर तीन तीन दो, दोन तीन दोन तीन ते तीनशे जवळ किंवा तीनशे पन्नास असं ह्याच्या आतमध्ये दो पाच मीटर पासून दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मीटर पर्यंत काय कोकणाची काय आहे उंची आहे समुद्र सपाटीपासून पाच मीटर पासून ते दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे मीटर पर्यंत कोकणाची काय आहे उंची आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे खलाटीन वालाटी एक पॉईंट आहे इकडं हा कोकण आहे इकडचा सह्याद्री पर्वत आहे तर सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या काही पूर्वेकडे वाहत जातात आणि कोकणाकडे काही पश्चिमेकडे वाहत जातात मग जेवढ्या कोकणातल्या नद्या आहेत त्या ॲव्हरेज सगळ्या जवळजवळ नद्या काय येतात त्या पश्चिमेकडे वाहत जातात मग ह्या नद्यांनी इकडून सगळा वाहून आणलेला जो गाळाचा प्रदेश आहे हा सगळा गाळाचा जो प्रदेश आहे हा इथं किनाऱ्या भागावरती काय केलाय त्यांनी जमा झालेला आहे इकडं पाणी नदीने वाहून आलेलं पाणी समुद्राला मिळालं पण खालून गाळ जो आहे असा गाळाचा भाग जो आहे पश्चिमेला असा गाळाचा भाग आहे किनारपट्टीच्या भागात कोकणाच्या किनारपट्टीला पश्चिमेला किनारपट्टीच्या भागात असा गाळाचा प्रदेश तयार झालेला आहे सपाट गाळाचा मैदानी प्रदेश पश्चिमेला कोकणाच्या पश्चिम किनारपट्टीला उत्तरेकडून दक्षिणेकडे सपाट गाळाचा जो भाग तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतोय खलाटी लक्षात राहू द्या गाळाचा प्रदेश म्हणला सपाट गाळाचा प्रदेश म्हणला की खलाटी आणि खलाटीच्या पूर्वेस खलाटीच्या पूर्वेस किंवा कोकणाच्या पूर्वेस असा इकडं डोंगराळ भाग जो आहे डोंगराळ भाग त्याला काय म्हणतात वलाटी लक्षात राहू द्या ओके इकडे सह्याद्री सा पर्वताच्या साईडचा सा, सा भाग किंवा कोकणाच्या पूर्वेकडचा भाग जो आहे डोंगराळ भाग आहे त्याला वलाटी म्हणतात आणि जो पश्चिमेकडचा गाळाचा मैदानी प्रदेश आहे त्याला खलाटी म्हणतात क्वेश्चन तुम्हाला फक्त उलटा विचारते खालील विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा खलाटीच्या पूर्वेस वलाटी आहे आणि वलाटीच्या पूर्वेस खालाटी आहे असं उलट सुलट विधान विचारते तर खालाटीच्या पूर्वेस काय वलाटी वलाटीच्या पश्चिमेस खालाटी आहे कोकणाच्या पश्चिमेला किनारपट्टीच्या भागात खलाटी आणि पूर्वेच्या भागात डोंगराळ भाग तो आहे वलाटी हे पॉईंट काढून घ्यायचे ओके एवढे पॉईंट तुम्हाला कोकणाबद्दल विचारतील आणि त्याच्यानंतर बघा हे त्याच्यातले बीच वगैरे जे आहेत ना ते आता करू नका बीच जे आहेत ना बंदरे बीच हे नव्याण्णव टक्के मुख्य परीक्षेला विचारत असतात लक्षात राहू द्या आता दुसरा पॉईंट आहे की नदी आणि त्यावरील जम समज खाड्या हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ओके okay? कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे याच्यावरती लेक्चर मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे हे एक नीट बघून जा जरा बघा नीट बघा पालघरमध्ये तुम्हाला दमनगंगा सूर्य पिंजाळ वैतरणा तानसा दमनगंगा सूर्या पिंजाळ वैतरणा तानसा ओके okay, पाच नद्या येतात दमनगंगावर कोणतीच खाडी नाही सूर्या नदीवर सूर्य धरण आहे कोणतीच खाडी नाही पिंजाळ नदीवरती धरण नाहीये ना खाडी आहे वैतरणा नदीवरती दोन धरण येत एक आहे मोंडक सागर दुसरं आहे अप्पर वैतरणा अप्पर वैतरणा त्याच्या खाली आता वैतरणा तानसा दोन नद्यांवरती एक खाडी आहे जोड्या लावा जर प्रश्न विचारला तर या दोन नद्यावर एक खाडी असल्यामुळे इथं जोड्या लावा प्रश्न विचारणार नाही ह्या ऑप्शन मध्ये नसेल दातीवऱ्याची खाडी वैतरणा तानसावर दातीवऱ्याची खाडी आहे आणि तानसा नदीवर तानसा धरण बघा तानसा नदीवर तानसा धरण तेच नावाचं आहे वैतरणावरती सागर नीट लक्षात राहू द्या अप्पर आणि लोअर वैतरणा धरण असे दोन धरण पण मोंडक सागर एक वेगळं नाव आहे म्हणून वैतरणावरती मोंडक सागर लक्षात राहू द्या पण आता बघा कोकणाच्या उत्तरेकडची खाडी जर विचारली तर इकडे डहाणूची खाडी बघा काही ठिकाणी लोक म्हणतात की दमनगंगा नदीवरती आहे नाही दमनगंगा नदीवर नाही ती समुद्रात खाडी तयार झालेली आहे तीन खाडे अशा आहेत महाराष्ट्रातल्या ज्या समुद्रात तयार झालेल्या आहेत एक आहे डहाणूची खाडी दुसरी आहे पनवेलची खाडी रायगड मधली तिसरी आहे राजापूरची खाडी ती पण रायगड मधली ओके हे तीन खाड्या ज्या आहेत या समुद्रात तयार झालेल्या आहेत खाडी म्हणजे काय सगळ्याला माहिती आहे खाडी म्हणजे काय समुद्राचं किंवा भरती ओहटीच पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत जिथल्या भागात जात आहे तिथं काय झाली खाड्यांची निर्मिती झाली म्हणून कोकणाला उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा खाड्यात मग सगळ्यात कोकणाच्या उत्तरेकडची खाडी कोणती आहे डहाणूची खाडी ओके त्याच्यानंतर खाडी कोणती आहे दातीवर्याची खाडी ठीक आहे आणि जर तुम्हाला जर तुम्हाला विस्तार विचारला कोकणाचा कोकणाचा जर विस्तार विचारला तर बघा आता कुठून कुठपर्यंत कोकणाचा विस्तार सांगायचा सा। आहे बघा उत्तरेला काय आहे उत्तरेला तुम्हाला जर जिल्हा विचारला सगळ्याला माहिती आहे पालघर जिल्हा ओके त्याच्यानंतर तालुका सांगा बरं कोणता आहे सगळ्यात कोकणातला उत्तरेकडा तळासरी ओके किंवा तलासरी त्याच्यानंतर जर नदी विचारली तर कोणती आहे दमनगंगा ओके दमनगंगा आणि जर खाडी विचारली तर कोणती आहे तर खाडी आहे डहाणूची खाडी एवढा तुम्हाला उत्तरेकडचा भाग सांगायचा आहे किंवा तुम्हाला इकडे आहे तापी नदीचे खोरे एवढ्या पाच भागापासून तुम्हाला कोकणाची सुरुवात झाली एक तापी नदीचे तो गर, तो तो तर तापी नदीचा खोरा ऑप्शन मध्ये असेल नाहीतर पालघर तळा तालुका नाहीतर दमनगंगा नाहीतर डहाणूची खाडी पासून दक्षिणेकडे कुठपर्यंत गेलीये मग दक्षिणेकडे कोकण कुठपर्यंत गेलाय तर सिंधुदुर्ग सांगायचाय सिंधुदुर्ग किंवा मग दोडा मार्ग ओके कोणता आता दोडाबेट्टा बेट्टा हे शिखर आहे बरं का तिकडे कर्नाटक मधलं दौडा मार्ग म्हणतोय म्हणजे तिकडं निलगिरी पर्वतातलं दौडा बेट्टा हे उंच शिखर इथं काय दौडा मार्ग त्याच्यानंतर तेरेखोल नदी आणि तेरेखोल नदीवर तेरेखोलची खाडी याच्या दरम्यान सांगायचं आहे तुम्हाला विस्तार विस्तारावर कोकणात बरेचशे वेळेस क्वेश्चन विचारलेत नवीन विस्तार लक्षात राहू द्या पालघर ऑब्लिक तळा ऑब्लिक दमनगंगा ऑब्लिक डहाणू ओके हे नीट लक्षात ठेवायचंय आता बघा मग इथं तुम्हाला सगळ्यात उत्तरेकडं जर विचारलं सगळ्यात उत्तरेकडे जर विचारलं तर कोणती नदी आहे रे सगळ्यात उत्तरेकडं दमनगंगा नदी पण खाडी विचारली तर डहाणूची खाडी करा त्याच्यानंतर पालघर मधी आहे पालघर मध्ये भातसा नदी आहे काळू नदी आहे मुरबाडी आहे उल्हास भातसा नदीवर भातसा धरण यस काळूवर कोणतीच नदी नाही खाडी नाही मुरबाडीवरती बारवी धरण आहे ठीक आहे आणि उल्हास नदीवरती दोन खाड्या आता आता नीट लक्षात राहू द्या बरं का इथं तुम्हाला बोरघाटामध्ये बोरघाट माहिती आहे का सगळ्याला बोरघाट हा पुण्या पुण्याच्या पुढे पुण्यावरून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो बोरघाट त्याला दुसरं नाव काय खंडाळा लोणावळा घाट आणि तुम्ही माथेरान पर्यंत गेलात माथेरान हे रायगड मग माथेरानला काय झालं अलीकडची सीमा जी आहे हा ती तुम्हाला पुण्याची येईल पलीकडून रायगडची ये तिथं तुम्हाला बोरघाटमध्ये तुम्हाला या इथं तुम्हाला उल्हास नदीचा उगम होतोय आणि उल्हास नदी सुरुवातीला उत्तरेकडे वाहत जाते उगमापासून आणि नंतर कुठं म्हणजे रायगडची सीमा रायगडमधून रायगडमधून ती काय होती रायगडमधून अशी तिकडं कुठं जाते ठाण्यामधून ठाण्यामधून इथं आली आता नीट लक्षात बरं का ठाण्या इथं सालसेट बेट आहे काय ठाण्यामध्ये गेल्याच्या नंतर इथं सालसेट बेट आहे सालसेट बेटामुळं उल्हास नदीचे दोन प्रवाह तयार होतात एक तुम्हाला असा उत्तरेकडे जातो आणि एक दक्षिणेकडून असा अरबी समुद्राला मिळतो मग जो दक्षिणेकडचा जो आहे त्या, त्या उल्हास नदीवरती उल्हास नावाचीच खाडी आहे किंवा आपण त्याला ठाण्याची खाडी म्हणतो बरोबर ना येस आणि दुसरा प्रवाह जो असा गेलाय ठाण्यातून ठाण्यातून तसंच तिकडे पालघर मध्ये गेलाय आणि पालघर मधून अरबी समुद्राला एक प्रवाह मिळतोय पालघर मध्ये जो काय प्रवाह गेला आहे त्या प्रवाहावरती वसईची खाडी आहे वसईचा खाडी उद्या जर जोड्या लावा प्रश्न विचारला नदी आपलं खाडी आणि जिल्हा जोड्या लावा तर वसईची खाडी ही उल्हास नदीवर आहे पण ती जिल्हा जर विचारलं तर पालघर मध्ये ओके आणि okay, उल्हास नदीवर उल्हासची खाडी किंवा त्याला ठाण्याची खाडी क्लिअर चलो डन डना डन डन्द। नेक्स्ट पॉईंट नेक्स्ट बघा मुंबई शहर मुंबई उपनगर मुंबई शहर मुंबई उपनगर मध्ये मालाड आणि मानाड दोन नद्यांवरती एक खाडी बरोबर एका नदीवर दोन खाड्या इथं एका नदीवर दोन खाड्या इथं तुम्हाला एका नदीवर दोन खाड्या इथं दोन नदीवर एक खाड्या ठीक आहे ना चला तर हे नीट व्यवस्थित बघून जा मालाड मानाड दहिसर मिठीवर खाडी नाही पोईसर खाडी नाही माही मोरती माहीम आणि माही, माही। बघा इथून वरती जोड्या लावावरती प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारणार नाही तर जोड्या लावा प्रश्न जर विचारला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्येच क्वेश्चन विचारतात आता रायगड मध्ये पण आता तुम्ही रत्नागिरीमध्ये जर आलात रत्न आपला रायगडमध्ये रायगडमध्ये पनवेलची खाडी राजापूरची खाडी ह्या सगळ्या समुद्रात तयार झालेल्या खाड्या येतात क्लिअर चला मग पहिली नदी कोणती पाताळगंगा पाताळगंगावर मोरबा धरण आहे आता माझ्या नोट्स मध्ये सुद्धा इथं काय दिलंय तू पाताळगंगावर गांगावर धरमतरची खाडी आहे पुस्तकात बरेचशा पाताळगांगावर धरमतरची खाडी आहे पण एमपीएससीने आता काय केलं एमपीएससी याच्यावरती उत्तर काय देऊन टाकलेलं आहे की धरमतरची जी खाडी आहे ती आंबा नदीवर आहे असं आयोगाने उत्तर दिले मग आता इथून पुढं काय करायचं पाताळ गांगावर धरमतरची खाडी नाही ठेवायची आंबा नदीवरती धरमतरची खाडी ठेवायची ठीक आहे का आयोगाने दिले उत्तर आपल्या आयोगाची तयारी करायची आपण जास्त डोक्याने लावायचं आयोगाचं उत्तर आयोगाला देऊन टाकायचं कुंडलिका नदीवरती काय आहे रोह्याची खाडी आणि डोह डोलावहळ धरण बघा रायगडमध्ये जर तुम्ही जर लक्षात घेतलं तर तीन खाड्या महत्वाच्या आहेत एक धरमतरची खाडी आंबा नदीला जोडी लावा कुंडलिका नदीवरती रोह्याची खाडी जोडी लावा आणि इकडे सावित्री नदीवर बाणकोटची खाडी बस तीन पाताळ गंगावरती आता नाका टाकू आंबावर धरमतरची खाडी त्याच्यानंतर कुंडलिका रोह्याची खाडी आणि सावित्रीवर बाणकोटची खाडी क्लिअर नद्या बघा पातळगंगा आंबा कुंडलिका काळ घोड गांधार सावित्री एवढ्यावरती नीट लक्षात राहू द्या सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डोकं लावायचंय ते म्हणजे तुम्हाला डोकं लावायचं काय अ तुमच्याला मधल्या सगळ्यात जास्त काय करायचं आता तुम्हाला नद्या काढायच्या आहेत नद्या आक अं ह्याच्यामध्ये अ तुमच्या रत्नागिरीमध्ये ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त नद्या येतात आणि सगळ्यात जास्त काय येतात खाड्या येतात त्याच्यामुळं कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे ते नव्याण्णव टक्के प्रश्न जर खाड्यावरती जर विचारला तर तुम्हाला तो विचारला जातो रत्नागिरी जिल्ह्यामधल्या ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यामधल्यावरती जास्तीत जास्त विचारतात रत्नागिरी जी केळशीची खाडी जी आहे बारजा नदीवर जोगवरती खाडी नाही वशिष्ठीवर दाभोळची खाडी जगबुडी जगबुडी नाव बघा तिथं जगबुडी आणि तीस किलोमीटर लांबीची थी, आहे ठीक आहे चला शास्त्री नदीवर जयगड बावर खाडी नाही काजळीवर भाट्याची मुचकुंदीवर पूर्णगड काजवी नदीवर जैतापूर प्रकल्प नीट लक्षात राहू हो द्या आणि शुक नदीवरती विजयदुर्ग इथं सगळ्यात जास्त नद्या आणि त्याच्यावरच्या खाड्यात शॉर्टकट दिलेला आहे नोट्स मध्ये वाचून जा बघा आता सिंधुदुर्ग मधल्या नद्या आणि खाड्या बिलकुल काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एकदा वाचून एकदा नजर मारा बघा देवगड नदीवर देवगडची खाडी काही डोक्यात जास्त टेन्शन आहे का देवगड वर देवगडची खाडी आचऱ्यावर आचरे आचरेची खाडी फक्त एक नाव लक्षात राहू हो द्या गडवर कालावडीची खाडी गडवड काल आणि कर्ली कुर्ली त्याला कर्लीची खाडी किंवा कुर्लीची खाडी थोडंफार एक काना जो म्हणजे उकार जो आहे तो काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाहीये करली ऑब्लिक करलीची खाडी किंवा कुर्लीवर कुर्लीची खाडी ओरस तालुका आहे सगळ्याला माहिती त्याच्यावर खाडी नाही तेरे तेरेखोलावरती तेरेखोलची खाडी क्लिअर फक्त एकदा व्यवस्थित वाचून जा नदी आणि त्यावरील खाड्या बस त्याच्या पलीकडे त्याच्यावरती क्वेश्चन विचारणार नाहीयेत तर ठीक आहे ना म्हणजे कोकणावरती जास्त डीप मध्ये जाऊ नका किल्ले जर विचारले किल्ले बघा किल्ला आणि बीच जे आहेत ना हे तुम्हाला मेसला नव्याण्णव टक्के जास्तीत जास्त, जास्त क्वेश्चन मेसला विचारतात प्रिला नाही विचारता पण किल्ले दोन प्रकारचे लक्षात राहू द्या किल्ले दोन प्रकारचे एक समुद्र तटीय किल्ला समुद्र तटीय किल्ला आणि दुसरा जलदुर्ग म्हणजे पाण्यातले बघा आता समुद्र तटी पालघर वरती तुम्हाला कोणता आहे अर्नाळा आणि वसईचा ठीक आहे ना त्याच्यानंतर मुंबई उपनगरमध्ये साष्टी एक किल्ला आहे मुंबई शहरमध्ये तुम्हाला मुंबई अंजेनदीव आणि मडू हे समज भेट आहेत बरं का किल्ले सांगतोय आपण अगोदर किल्ले बघूया किल्ले आता बघा समुद्र तटी किल्ले बघा दोन एक अर्नाळा आणि वसई हे दोन पालघर वरती ठीक आहे त्याच्यानंतर रायगडमध्ये द्रोणागिरी आणि चोल किल्ला सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जयगड आणि रत्नगड सांगायचं आहे ठीक आहे तर हे समुद्र तटी हे किल्ले झाले जलदुर्ग जर विचारले तुम्हाला जलदुर्ग तर पाण्यामध्ये असणार आहे बघा जलदुर्ग इकडे कुठंच नाहीत इकडे कुठंच नाही येतं वरती डायरेक्ट रायगडमध्ये या रायगडमध्ये खांदेरी उंदेरी जंजिरा आणि कासा हे कसले आहेत जलदुर्ग आहेत ओके खांदेरी उंदेरी जंजिरा कासा रत्नागिरीमध्ये तुम्हाला एकच आहे तो म्हणजे सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्गमध्ये दोन आहेत एक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग ओके सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांनी पहिला बांधलेला जो आहे किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला जो आहे तो कुर्टे बेटावर आहे कुर्टे बेट कुठं आहे तर ते आहे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग मधल्या कुर्ट्या बेटावरती तुमचा सिंधुदुर्गचा काय आहे किल्ला आहे तर हे समुद्र तटीय आणि जलदुर्ग विचारतील बेट जर विचारले तर मुंबई उपनगरमध्ये तुम्हाला साष्टी बेट आहे मुंबई शहर मध्ये मुंबई अंजनदीव आणि मडू हे बेट सांगायचं रायगड मध्ये सगळ्यात जास्त बेट आहेत घरापुरी घारापुरी लेणी आहे पण एलिफंटा तिथं काय आहे म्हणजे घारापुरीला काय म्हणतात एलिफंटा लेणी ओके ते बेट आहे तिथं ते पण खांदेरी हुंदेरी कासा कुलाबा आणि जंजीरा हे सगळे जास्तीत जास्त बेट तुम्हाला रायगडमध्ये पाहायला भेटतील थी, ठीक आहे आणि खाली तुम्हाला सिंधुदुर्ग मध्ये एक आहे ते म्हणजे कुर्टे हे कुर हे बेट एक जावा ठीक आहे आता हे बीच जे आहेत ह्या बीच एकदा वाचायच्या असेल तर तुम्ही वाचा पण माझ्या मते बीचवर मुख्य परीक्षेला तुम्हाला क्वेश्चन जास्त वेळेस विचारते ठीक आहे चला आणि दुसरा आय एम पी पॉईंट जो आहे दुसरा आय एम पी पॉइंट काय सांगायचं आहे सा तर दुसरा आय एम पी हा सांगायचा सा आहे की कोकणातील मासेमारी केंद्र आणि जिल्हा योग्य जोड्या लावा याच्यावर अगोदर क्वेश्चन विचारलाय बघा आणि इथं कंबाईनला पण विचारला तर लक्षात राहू द्या जिल्हा आणि मासेमारी केंद्र पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू आणि वसई हे बघा डहा आताच तुम्ही वसईची खाडी वसईचा किल्ला आणि डहाणू तिथांची खाडी किंवा तालुका हे बघितलंय त्यामुळं पालघरची जोडी लावायची डहाणू आणि वसईला किंवा ठाण्यामध्ये काय आहे सालपाटी सालसेट बेट पण आहे पण सालपाटी काय आहे मासेमारी केंद्र आहे मुंबईचं वर्सोवा मासेमारी केंद्र आहे रायगडमध्ये बघा हे बघा अलिबाग तालुका तिदलचा आहे मुरुड तिदलचा आहे जंजिरा तिदलचा आहे श्रीवर्धन लक्षात घ्या तालुक्याच्या नावानीच रायगड बीच चे नाव आहेत किल्ल्यांचे नाव आहेत जलदुर्ग सुवर्णदुर्ग काय जे आहेत ना बेट वगैरे हो ते त्याच नावानीयेत तालुक्यांच्याच नावाने आहेत म्हणून रायगडमध्ये अलिबाग मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन क्लिअर चलो ना रत्नागिरीमध्ये दाभोळच बघा दाभोळ आणि त्याच्यानंतर रत्नागिरीचं रत्नागिरीला जोडी लावणार दाभोळ फक्त चुकून देऊ नका ठीक आहे आणि सिंधुदुर्ग मध्ये मालवंत तुथल तालुका आहे तिन्ही सगळे तिथलचे गाव येतं शहर येतं तालुक आहे त्यामुळं तुमचं सालपाटी नीट लक्षात राहू द्या सालपाटी आणि वरसोवा बाकीच्या जोड्या तुमच्या चुकणार नाही नाहीये ओके ठीक आहे हे मासेमारी केंद्र आणि जिल्हा योग्य जोड्या लावा असं तुम्हाला विचारते ना उद्या उद्या जर बर एवढंच करून जा कोकणातलं दुसरं काही कोकणातलं वाचून जाऊ नका एवढंच व्यवस्थित करा ठीक आहे चला दुसरी प्राकृतिक रचना म्हणजे तो म्हणजे सह्याद्री पर्वत ओके सह्याद्री पर्वत जे आहे क्लिअर दिसतंय का रे सगळ्यांना क्लिअर दिसतंय का नोट्स ज्या आहेत ना पीडीएफ मी नोट्स ज्या पीडीएफ आहेत ना त्या मी तुम्हाला टेलिग्राम वरती टाकन ओके टे, टेलिग्राम वरती ते फोटो नाही दिसू द्या तुम्ही एक्सप्लेन द्या एक्सप्लेन कडे लक्ष द्या जी ईओ एस ए सी एच आय एन एस आय आर ओके शारदा अकॅडमीच्या टेलिग्राम वरती सुद्धा मी पाठवेल आणि हे जे चॅनल आहे माझं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याच्यावरतीही पाठवेल त्यामुळे तुम्ही टेन्शन काहीच घेऊ नका आता सगळेच इमेज बोर्डवरती स्पष्ट दिसणार नाहीत आता तुम्ही आवाजाकडे काही लक्ष द्या ठीक आहे जेवढं आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ना चला बघा आता सह्याद्री पर्वत दुसरा सह्याद्री प्राकृतिक रचना सह्याद्री आता सह्याद्रीतलं तुम्ही याचा अगोदर अभ्यास केलाय पण जाता जाता काय वाचून जायचंय माहितीये का तर सह्याद्री पर्वताची पहिली गोष्ट बघा निर्मिती बघा निर्मिती सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली निर्मितीला महत्वाचा पॉईंट बघा सह्याद्री पर्वताची जी निर्मिती आहे ना मित्रांनो ते तुम्हाला सांगायचं आहे डाईक प्रकारचा ज्वालामुखी काय डाईक आता हे काय ज्वालामुखीचे जे आहे केंद्रीय ज्वालामुखी आणि त्याच्यानंतर आ, भेगे ज्वालामुखी हे दोन प्रकार मुख्य प्रकार ठीक आहे ना हा त्याच्यानंतर अंतर्गत ज्वालामुखी बहिर्गत ज्वालामुखी अंतर्गत मध्ये जर ज्वालामुखीची उद्रेक झाले तर त्याच्यापासून सात काय होतात भुरुपे तयार होतात त्याच्यातलं म्हणजे डाईक सील सिस्ट बॅथोलथ लॅपोलथ हॅपोलथ ओके असे त्याच्यातलंच एक डाईक म्हणजे अशा प्रकारचा लावार पृथ्वीच्या भूगर्भातून जो काही मॅग्मा असा एका सरळ पाईपमधून वरती येतो आणि तसाच थंड होत राहतो असाच कालांतराने थंड राहिला म्हणून असा भिंतीसारखा सरळ जो आहे सह्याद्री पर्वत जो आहे त्याची निर्मिती झालेली आहे कसल्या डाईक डाईक प्रकारचा काय आहे वल्कॅनो ज्वालामुखी याच्यातून निर्मिती झाली कधी कधी झालेली आहे एकशे पस्तीस मिलियन वर्षापूर्वी एकशे पस्तीस ते सत्तर बरं का एकशे स एकशे पस्तीस ते सत्तर यांच्या दरम्यान या सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे आणि याच काळात कोणत्या अजून काय दख्खनच्या पठाराची काय झालेली होती निर्मिती झाली होती महाराष्ट्र पठाराची सुद्धा याच एकशे पस्तीस ते सत्तर मिलियन वर्षापूर्वी झाली होती आणि कालखंड जर विचारला तर कोणता सांगायचा आहे क्रिटेशियस ओके क्रिटेसियस कार्बनी फेरसमध्ये दगडी कोवश्याची निर्मिती झाली क्रिटेसियस मध्ये तुम्हाला दख्खनचं पठार आणि सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली काय सांगितलं मी निर्मिती डाईक प्रकारचा ज्वालामुखी एकशे पस्तीस ते सत्तर मिलियन वर्ष पूर्वी आणि क्रिटेसियस कालखंड याच्यामध्ये महाराष्ट्र पठार दख्खनचा पठार आणि सह्याद्री पर्वताची काय झाली निर्मिती निर्मिती एकदा व्यवस्थित लक्षात राहून द्या निर्मितीवर विचारते ना त्याच्यानंतर तो कुणीकडून कुणीकडे पसरलाय रे उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिला पॉईंट उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलाय किती पसरलाय तुम्हाला लांबी विचारते न सोळाशे किलोमीटर किती सोळाशे किलोमीटर आणि त्याच्यातली महाराष्ट्रातील लांबी विचारते न महाराष्ट्रातील लांबी चारशे चाळीस किलोमीटर हे फायनल ओके मी सह्याद्रीचं म्हणतोय त्याच्यानंतर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलाय याचा विस्तार जर तुम्हाला विचारला विस्तार विस्तार बघा आता हे बघा इथून तुम्हाला विस्तार दिलेला आहे तर इथं तुम्हाला जर तापी नदीचं खोरं उत्तरेला तापी नदीच्या खोऱ्यापासून किंवा गुजरातचा थोड्या भागाला सीमा टच होती म्हणून गुजरात राज्यापासून किंवा आपल्या महाराष्ट्रातलं नंदुरबार जिल्ह्याचा जो दक्षिण भाग आहे तिथपासून सुरुवात झाली नंदुरबार जिल्हा किंवा कधी कधी तुम्हाला एकदा खूप जुना प्रश्न विचारला दोन हजार अकराला की नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी पासून ओके नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी पासून आता इगतपुरी पासून विचारणार नाहीये असं लक्षात ठेवा उत्तरेला तापी नदीच्या खोऱ्यापासून किंवा गुजरात पासून किंवा नंदुरबार जिल्हा किंवा मग तुम्हाला इथं आपला सांगायचा सा, आहे इथपासून म्हणजे गुजरात पासून दक्षिणेकडे तो इकडे तुम्ही सांगायचा सा आहे तमिळनाडू राज्यातल्या कन्याकुमारी पर्यंत किती किलोमीटर सोळाशे किलोमीटर असा सह्याद्री सह्याद्रीला दुसरं नाव काय पश्चिम घाट जर तुम्हाला विचारलं सह्याद्रीला पश्चिम घाट हे नाव कोणी दिलं तर पर्याय क्रमांक दोन तीन चार असे विचारते ना तर इथं तुम्हाला काय सांगायचं आहे ब्रिटिशांनी दिले ओके ब्रिटिश ब्रिटिशांनी इंग्रज जरी ऑप्शन मध्ये जर असलं तर इंग्रजाला गोल करू नका ब्रिटिशाला करा काही लोकांच्या डोक्यात लगेच क्लिक झाला असेल सर ब्रिटिश आणि इंग्रज एकच आहेत तर तसं नाही ओके युरोप खंडातले जे काही लोक आहेत त्या रहिवाशांना इंग्रज म्हणतात आलंच लक्षात आणि त्या युरोप खंडातले जे काही व्यापारी वर्ग आहे व्यापारी वर्ग त्यांना ब्रिटिश म्हणते म्हणून भारतामध्ये सुरुवातीला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती का नाही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी झाली होती म्हणून सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट हे नाव कोणी दिलं तर ब्रिटिशांनी दिलेलं आहे ठीक आहे चला दुसरा पॉईंट सह्याद्रीचा विस्तार बघितला लांबी बंगितली आता बघा याची जी उंची आहे ते नऊशे ते बाराशे मीटरच्या दरम्यान सांगायची किती सारखं वेगवेगळं देत आहे बरं का बाराशे बाराशे ते कधी कधी तेराशे देतं कधी कधी बाराशे ते चौदाशे देत आहे वेगवेगळे उंची विचारते तुम्हाला मी काय सांगितलं नऊशे मीटर पासून नऊशे मीटर ते चौदाशे मीटर यांच्या दरम्यान जर ऑप्शन असेल ना तर त्याला गोल करायचं ठीक आहे ना हा तीन वेळेस विचारली तीन वेळेस वेगवेगळे उत्तर दिले आयोगाने त्यामुळं उंची जर विचारली तर असं सांगायचा त्याच्यानंतर आता सह्याद्री पर्वताचा यालाच काय म्हणतात पश्चिम घाट ओके ना पश्चिम घाट तर पश्चिम घाटाचे म्हणजे सह्याद्री पर्वताचे तीन भाग पडतात फिजिकली प्राकृतिक दृष्ट्या पहिला जो भाग आहे नॉर्थन वेस्ट घाट म्हणजेच तुम्हाला इकडे म्हणायचं उत्तर सह्याद्री पर्वत उत्तर सह्याद्री पर्वत जो आहे याचा विस्तार गुजरात राज्य त्याच्यानंतर तुम्हाला प्लस काय करायचंय महाराष्ट्र करायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे सॉरी गोवा ओके या तीन राज्यांमध्ये तुम्हाला उत्तर भाग त्याच्यानंतर मधला भाग तुम्हाला इथं गोव्यापासून ओके गोव्यापासून मलप्रभा नदी आहे मलप्रभा नदीपासून किंवा गोव्यापासून दक्षिणेला निलगिरी पर्वतापर्यंत कर्नाटक राज्यातला तर या याला म्हणायचं मध्य सह्याद्री काय म्हणायचंय मध्य सह्याद्री पर्वत ओके आणि त्याच्या खाली तुम्हाला मध्य सह्याद्रीच्या खाली निलगिरी पर्वत आहे निलगिरी पर्वताच्या खाली तुम्हाला दक्षिण सह्याद्री बघा दक्षिण सह्याद्री आणि मध्य सह्याद्री यांना कुणी जोडलेला आहे निलगिरी पर्वताने जोडलेला आहे ठीक आहे ना मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री कोठे एकत्रित येतात तर इथं काय तुमचं निलगिरी पर्वत आहे ओके निलगिरी पर्वताला पश्चिम घाटाचं जंक्शन म्हणतात ओके पश्चिम घाटाचं जंक्शन म्हणतात किंवा चौफुला काय चौक भिव काही म्हणतात एकच नाव आहे ओके जंक्शन का तर इकडून बघा इकडून मध्य सह्याद्री आलाय इकडून दक्षिण सह्याद्री आलाय आणि इकडे तुम्हाला पूर्व घाटामध्ये जाण्यासाठी तिकडे मार्ग गेलेले आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला इथं काय म्हणतात जंक्शन म्हणतात आणि इथं पालघाट खिंड पण आहे ओके म्हणजे इकडं केरळ आणि तमिळनाडूच्या दरम्यान त्या खिंडीतून काय गेलेले आहेत रस्ते महामार्ग गेलेले आहेत रेल्वे मार्ग गेलेले आहेत हा दक्षिण सह्याद्री इकडचा काय दक्षिण सह्याद्री दक्षिण सह्याद्री जो आहे ना त्याला केरळ आणि त्याच्यानंतर तमिळनाडूचा काय भाग टाकायचा हे झाले सह्याद्री पर्वताचे तीन भाग ओके आता बघा नीट लक्षात राहू द्या सह्याद्री पर्वताबद्दल आपण बघतोय महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वताबद्दल बघा निर्मिती झाली स्थान 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 कुठे पश्चिमेला कोकण आणि पूर्वेला पठार यांच्या दरम्यान सह्याद्री पर्वत आहे कालखंड सांगितलाय विस्तार सांगितला त्याच्यानंतर लांबी सांगितली उंची सांगितली क्लिअर एवढे पॉईंट जरा व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्याला माहिती आहे ना काय माहिती आहे बघा तुम्हाला ही सह्याद्रीच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे इकडे त्याच्या तीन रांगा महाराष्ट्र पाठारा पश्चिमेकडून पूर्वेकडे सातमाळा अजिंठा हरिचंद्र बालाघाट हे बघा हे तर मी तुम्हाला नाही का अगोदरच शिकवलंय हे तुम्हाला संभाव्य प्रश्न सिरीज मध्ये पण शिकवलंय ठीक आहे ना वरची सातमाळा त्याच्यानंतर अजिंठा त्याच्यानंतर इकडं निर्मला आणि वरची पुसच्च्या आहे त्याच्या दरम्यान इथं गोदावरी नदीचं खोर आहे इथं हरिचंद्र आणि बालाघाट डोंगर आहे त्याच्या खाली भीमा नदीचं खोर आहे त्याच्या खाली शंभू महादेव डोंगर आहे त्याच्या खाली कृष्णा नदीचं खोर आहे आता फक्त नीट एकदा व्यवस्थित लक्षात राहू द्या सातमाळा अजिंठा डोंगर नाशिकच्या वायवायला सुरुवात झाली त्याच्या पलीकडं नाशिक, पली नाशिक पासून पुढे मनमाड पर्यंत गेली तिला अंकाई टांकाय म्हणतात त्याच्या पुढे तिला अजिंठा डोंगर रांग म्हणतात आणि आतिपूर्वेला ही दोन फाटे फुटतात एक यवतमाळ पर्यंत गेलाय त्याला म्हणायचं पुसच्या टेकड्या खाली नांदेड वरून गेलाय त्याला म्हणायचं निर्मला डोंगर त्याच्या खाली जर आलात तर तुम्हाला हरिचंद्र डोंगर आहे बालाघाटचे डोंगर आहे हरिचंद्र डोंगरामध्ये तुम्हाला तसुबाईचे डोंगर आहेत पुण्यामधले आणि आपल्या अहमदनगर मध्ये तुम्हाला बाळेश्वरचे डोंगर प्रसिद्ध आहेत ठीक आहे आणि इथं जर तुम्हाला विचारले अजिंठा औरंगाबाद मध्ये दौला किल्ला चौक्याचे डोंगर ठीक आहे कोणतेच चौक्याचे डोंगर आणि या चौक्याच्या डोंगरामध्ये वाघूर नदी उगम पावती आणि उत्तरेला कोणाला जाऊन मिळती तापी नदीला कोणती आहे वाघूर नदी उत्तर वाहिनी लक्षात राहू द्या तिथून तुम्हाला हरिचंद्र डोंगराचे तिथं खाली भीमाशंकर तिथं भीमा नदी उगम पावली अशी हरिचंद्र डोंगराच्या दक्षिणेला भीमा नदी हरिचंद्र डोंगराच्या उत्तरेला गोदावरी नदी याच्या उत्तरेला तापी नदी त्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत त्याच्या तिथं तुम्हाला कोणती आहे नर्मदा नदी क्लिअर चला आणि शंभू महादेव डोंगरामध्ये शंभू महादेव डोंगरामध्ये तुम्हाला शंभू महादेव डोंगर पूर्ण कर्नाटकमध्ये गेलेले आहे हिचाचा भाग जर घेतला सह्याद्रीतला महाबळेश्वर असेल पाचगणी कास कासपाठार असेल टेबल लँड तुम्हाला विचारते ना महाबळेश्वर जे आहे महाबळेश्वरला महाराष्ट्राचं नंदनवन म्हणतात आणि विदर्भाचं नंदनवन तुम्हाला चिखलदारेला म्हणतात ठीक आहे आणि इथलचे जे आहे ना इथलच्या पठाराचा आकार जो आहे तो टेबला सारखा आहे बरोबर ना त्याला आपण पाचगणी म्हणतो कोणत्या पठाराचा आकार टेबलासारखा आहे पाचगणी त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पठार आहे कास पठार फुलपाखर सगळ्यात जास्त आणि फुलांच्या जाती जे आहेत ना तुम्हाला इथलच आता विचारते न गाव पण आणि पठार जरी विचारलं तर ते तुम्हाला हे पठार सांगायचे कास पठार जागतिक वारसा स्थळामध्ये पण त्याचं नाव नोंद झालेली आहे त्याच्या खाली कृष्णा नदी ठीक आहे तर हे नीट सांगा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारते ना ठीक आहे आणि इकडं अरबी समुद्रापासून ह्यांची जर सह्याद्री पर्वताची लांबी विचारली तीस ते साठ किलोमीटरच्या दरम्यान आहे एवढंच तुम्हाला सह्याद्री पर्वतातलं करून जा आणि दुसरी महत्वाचा पॉईंट उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला सह्याद्री पर्वतातून तुम्हाला कोकणामध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला म्हणजे मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र इकडच्या लोकांना जर तिकडं कोकणामध्ये जायचं असेल तर तुम्हाला मधी सह्याद्री पर्वत आहे म्हणून घाट खिंड हा रस्ता लागणार आहे म्हणून तुम्हाला ह्या खिंडी एकदा व्यवस्थित बघायच्या घाट व्यवस्थित बघायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का तर हे घाट जाता जाता तुम्हाला घाटावर तीन टाईपचे प्रश्न विचारले जातात उत्तरेकडून दक्षिणेकडे घाटाचा क्रम लावा दक्षिणेकडून उत्तरेकडे घाटांचा क्रम लावा आणि तिसरा प्रश्न विचारते ना इकडं शहर दोन शहर आणि त्यांच्या दरम्यान जोडणारा किंवा जाणारा घाट विचारते तर परत एकदा सांगतोय हे त्या दिवशी पण सांगितलं होतं मी बघा सर्वात उत्तरेला धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या खाली धुळेला आला तर तिथं लळिंग घाट आहे नाशिकवरून धुळ्याला किंवा धुळेवरून नाशिकला गेला तर लळिंग घाट आणि धुळ्यावरून औरंगाबादला जायचं असेल तर कन्नड घाट किंवा त्याला औटरम घाट नाशिकवरून जर तुम्ही ठाण्याला गेलात तर सिरघाट नाशिकवरून जर तुम्ही मुंबईला जायचं असेल तर थळघाट थळघाटाला दुसरं नाव आहे कसरा घाट ठीक आहे त्याच्यानंतर मुंबईवरून कल्याणला जा कल्याणवरून तसंच सरळ अहमदनगरला जा तर माळशेजचा घाट लागतोय कधी कधी मुंबई टू कल्याण विचारते नाही तर मुंबई ते अहमदनगर विचारते एकच घाट आहे कोणता माळशेज घाट आणि तसंच तुम्ही पुण्यावरून नाशिकवरून जर पुण्याला आलात नाशिकवरून पुण्याला आलात तर हा जो माळशेजचा घाट आहे त्या रोडला क्रॉस करून तुम्ही पुढे येणार म्हणजे इथं चंदनपुरी घाट आहे नाशिक टू पुणे चंदनपुरी घाट मुंबईवरून पुण्याला गेलात तर बोरघाट बोरघाट किंवा खंडाळा लोणावळा ओके त्याच्या पुण्यावरून बारा जर बारामतीला जर जायचं असेल तर दिवा घाट आहे पुण्यावरून जर रायगडला गेलात तर तामिनीचा घाट पुण्यावरून जर महाडला गेलात तर वरंदा घाट आणि पुण्यावरून सातारा गेलात तर खंबाटकी घाट पुण्यावरून दुसरा एक मार्ग आहे साताऱ्याला जाताना ओके तर दुसरा म्हणजे कोणता हे कात्रज मार्गे जर तुम्ही गेलात तर ठीक आहे तर तिथं कोणता आहे तुमचा कात्रजचा घाट तसंच तुम्ही महाडवरून जर महाबळेश्वरला गेलात पारघाट आणि बाकी तुम्हाला बघा बाकी तुम्हाला इथं इथं समज आता साताऱ्याला सा, गेला तिथं इकडं लेफ्ट नॅशनल हायवेवरून जर राईटला मारला की तुम्हाला थोडं पुढं गेलं की वाई गाव लागते ओके बघा आता वाईवरून पाच गणी वाईच्या वरती काय पाच गणी आणि पाच गणीच्या वरती काय महाबळेश्वर आहे बघा हे वाई आहे हे पाच गणी आहे हे महाबळेश्वर आहे मग ह्या रोडनी जर वाईला गेला तर वाईवरून जर तुम्ही पाच गणीला गेलात वाई टू पाच गणी पसरणी घाट आहे कसला आहे पसरणी बघा पालघर म्हणजे पाचगणी जे आहे पाच गनी पाचगणीचा पटार कसलाय उ म्हणजे वरचा भाग त्याचा सपाट आहे आणि चारी बाजूला तीव्र उतार म्हणजे टेबला सारखा आहे पसरट आहे वरचा भाग कसला आहे पसरट म्हणून पसरणी घाट आणि त्याच्यानंतर बघा कराडवरून जर चिपळूणला गेलात ओके कराडवरून चिपळूणला गेलात तर कुंभारली घाट कोल्हापूरहून रत्नागिरी गेला तर आंबा रत्नागिरीचा आंबा प्रसिद्ध आहे कोल्हापूरची आंबाबाई प्रसिद्ध रत्नागिरी टू कोल्हापूर आंबा सिंधुदुर्गहून कोल्हापूरला गेलात रामघाट पुडाळवरून कोल्हापूरला गेलात हनुमंते घाट आणि कोल्हापूरून जर पणजीला पणजीला गेलात पणजी म्हणजेच गोव्याला गेलात तर तुम्हाला फोंडा घाट लागेल ओके आणि इकडनं पश्चिम महाराष्ट्रातून किंवा मराठवाड्यातून जर जायचं असेल गोव्याला तर तुम्हाला यावं लागेल सावंतवाडीला सिंधुदुर्गला आणि सिंधुदुर्ग वरून तुम्हाला बेळगावला जावं लागेल बेळगावला जाताना मधी घाट लागेल तुम्हाला आंबोलीचा घाट ओके चला आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे तर प्रमुख घाट विचारले शिरघाट थळघाट म्हणजे याच्याही वरती काय लळिंग घाट शिरघाट थळघाट माळशेज बोरघाट दिव्यघाट खंबाटकी वरंदा कुंभारली आंबा फोंडा आणि आंबोली ठीक आहे ना म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या शहरातून कोणत्या शहरात जाण्यासाठी कोणते घाट लागतात असं तुम्हाला विचारते ठीक आहे तर हे झाले नीट व्यवस्थित हे बघून घ्या हे, हे सगळ्यांनी वाचलेलं आहे महाराष्ट्र पठाराच्या संदर्भात नाही का तीनच गोष्टी नीट व्यवस्थित बघून जा पहिलं काय आहे त्याचा विस्तार विस्तार काय हे कोकण हे सह्याद्री सह्याद्री पर्वतापासून इकडे तुम्हाला पूर्वेकडं इंद्रावती नदीच्या खोऱ्यापर्यंत सूर्यगड भामरागड किंवा मग गोंदिया पर्यंत तुम्हाला महाराष्ट्र पठाराची लांबी विचारते ना तर किती आहे सातशे पन्नास ए उत्तरेकडून दक्षिणेकडे जर विचारली तुम्हाला तर ती आहे सातशे आणि पठाराची जर उंची विचारली उंची तर ती किती आहे उंची जर तुम्हाला विचारली तर ती आहे चारशे पन्नास ओके चारशे पन्नास मीटर हे एक नीट व्यवस्थित बघून जा दुसरी गोष्ट की सेम सांगायचे महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती ए काळ कोणता सांगितलाय मगाशीच क्रेटेसियस ओके कोणता सांगितलंय क्रेटेसियस कालखंड कधीचा आहे एकशे पस्तीस ते सत्तर मिलियन वर्षापूर्वी झालेला आहे ठीक आहे ना मग कसा झाला आहे तर ज्वालामुखीचे उद्रेक कोणते ज्वालामुखीचे उद्रेक आहे भ्रंश ओके भ्रंश मुलक भ्रंश मुलक म्हणजे वेगवेगळ्या वेग भेगातून काय झालेला आहे असा मॅग्मा काय झाला असा वरती आलेला आहे ठीक आहे आणि त्या मॅग्मा काय झालेलं आहे म्हणजे या महाराष्ट्र पठाराची काय झालेली आहे निर्मिती झालेली आहे असा जो मॅग्मा आहे वरती आलेला असे उद्रेक जे आहेत तुम्हाला जर विचारले उद्रेक तर हे उद्रेक किती झाले तर एकोणतीस उद्रेक एकोणतीस वेळा ब्रशमुळक ज्वालामुखीचा उद्रेक झाला लावारस वरती आला आणि असा पसरत गेला इकडं तुम्हाला खूप लांबवर पसर गेले म्हणून पठाराचा उतार हा इकडं जास्त लांबवर गेला नाही पाणी होतं इकडं सह्याद्री म्हणजे हे सह्याद्री इकडे आडून आडून पाण्यामुळे असा भिंतीसारखा उभा राहिलाय म्हणून इकडं त्याची पठाराची उंची पश्चिमेला जास्त आहे आणि पूर्वेला उंची काय होते कमी होत जाते ठीक आहे ना मग भ्रशमुलक ज्वालामुखीची उद्रेक झाली एकोणतीस वेळा आणि जो काही लावरच पठारावरती पडलाय तो थंड झाला आणि त्याच्यापासून जो खडक तयार झालाय ते कोणता खडक आहे बेसाल्ट खडक आहे कोणता आहे बेसाल खडक आणि बेसाल खडक जो आहे त्यांनाच आपण हा जो पठार आहे हे पठार बेसाल खडकाने म्हणजेच ह्या भ्रंशमूलक ज्वालामुखीने हा दखनच्या पठाराचा जो भाग आहे या जो लावरस पसरलाय त्या दख्खनच्या पठाराचा भाग त्यांनी किती व्यापलाय एक टक्के आणि महाराष्ट्र पठाराचा जर विचारला तर तो किती वेळ आपला आहे नव्वद टक्के म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खनचा पठारा म्हणलं जातं ठीक आहे ना लक्षात घ्या म्हणजे इकडं उत्तर कोकणाचा भाग जर सोडला आणि इकडं पूर्व विदर्भ जर सोडला तर बाकी सगळं तुम्हाला काय आहे दख्खनचा पठारा आहे ठीक आहे ना चलो आणि इथं कोणता आहे बेसॉल खडक बेसॉल खडक का अपक्षरण झाल्याच्या नंतर बेसॉल खडकाचं जर अपक्षरण जर झालं तर कोणती मृदा तयार होती रे सिंपल आहे रेगुर मृदा रेगुर मृदेमध्ये जर टिटॅनी फेरस जर मिक्स झालं तर रेगुर मृदेला टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट या घटक द्रव्यामुळे कसला रंग होईल प्राप्त काळा रंग प्राप्त होईल मग या दख्खनच्या पठारावर इथून इथपर्यंत सगळी कोणती मृदा आहे रेगुर मृदा रेगुर मृदा रे दुसरं काय नाव आहे गाळाची मृदा आपलं सॉरी काळी मृदा बरोबर ना तर लक्षात राहू द्या आणि मग काळ्या मृदेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळं पीक घेतलं जात आहे जसं तुम्ही जर विदर्भात गेलात तर संत्री आणि त्याच्यानंतर कापूस घेतला जातो उत्तर महाराष्ट्रात जर गेलात तुम्ही उत्तर महाराष्ट्रात तर तुम्हाला केळीचं पीक घेतलं जातं उसाचं पीक घेतलं जातं आणि त्याच्यानंतर कापसाचं पीक घेतलं जातं आणि खालच्या भागात जर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आला ज्वारी बाजरी याच्यामध्ये वेगवेगळे पीक जे आहेत ते तुम्हाला घेतले जातात ठीक आहे ना तर हे दख्खनचं पठार जे आहे ते एवढं व्यवस्थित बघून जा त्याच्यानंतर दख्खनच्या पठारावरच्या डोंगर रांगा एक नीट लक्षात राहू द्या याच्यावरती तुम्हाला परीक्षेला विचारतील इथं तुम्हाला काय आहे इथं कोणता आहे रे आस्तम्मा डोंगर त्याच्यानंतर काय आहे इथं तोरणमा पठार त्याच्यानंतर काय काठी दडसगाव पठार त्याच्या खाली जर तुम्ही आलात तर इथं तुम्हाला हरिश्चंद्र डोंगर येईल हरिश्चंद्र डोंगर ठीक आहे ना म्हणजे नगर आणि काय नगर आणि त्याच्यानंतर आपला इथं सातमाळा डोंगर अगोदर सातमाळा डोंगर त्याच्यानंतर इथं हरिश्चंद्र तुमचा डोंगर हरिश्चंद्र त्याच्यानंतर जर तुम्ही खाली आलात हरिश्चंद्र डोंगरामध्ये तसुबाईचे डोंगर इकडे बाळेश्वरचे डोंगर त्याच्या जर खाली आलात तुम्ही साताऱ्यामध्ये जर आलात तर साताऱ्यामध्ये तुम्हाला शंभू महादेव डोंगर आहात त्याच्यानंतर महाबळेश्वर मध्ये तुम्हाला पाचगणी कास पठार असं विचारते ना त्याच्या खाली जर इथं आला तुम्हाला पन्हाळ्याचे ची डोंगर चिकोडी डोंगर ओके ज्योतिबाचे डोंगर पन्हाळ्याचे डोंगर चिकोंडी सगळ्या दक्षिणेला चिकोणी डोंगर त्याच्यानंतर इथं अं ज्योतिबाचे डोंगर आणि त्याच्यानंतर इथं पन्हाळ्याचे डोंगर उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगरांचा क्रम लावा असं जर विचारलं तर ते सांगायचंय डोंगर आणि त्यांच्या दरम्यानच्या नद्यांचे खोरे हे एक वाचायचंय आणि त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत त्या टेकड्या वाचा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत ते एकदा व्यवस्थित बघून जा आता नीट लक्षात राहू द्या आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते पठार आहेत हे व्यवस्थित जा बघून ठीक आहे ना सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो आहे मी तुम्हाला नदी प्रणाली खतरनाक घेणार आहे ज्या महत्वाच्या नद्या आहेत ते घेणार आहे मोठ्या नद्यावरती कोणी तुम्हाला जर विचारलं तर सगळ्याला माहिती आहे बघा महाराष्ट्रातले पठार जे आहेत हे एक पॉईंट बघून घ्या नंदुरबार मध्ये तुम्हाला तोरणमा काठीगाव नाशिकमध्ये मालेगाव ओके अहमदनगरमध्ये तुम्हाला अहमदनगरचं आणि कानरचं पठार पुण्यामध्ये तुम्हाला सासवडचे पठार औंचे साताऱ्यामध्ये गेलात तुम्ही पाचगणी पठार कास पठार औंचे पठार सांगलीमध्ये तुम्हाला खानापूरचं पठार जत पठार बीडमध्ये तुम्हाला बालाघाट आणि पाटोदा पठार मराठवाड्यामध्ये सगळं मांजरा पठार यवतमाळमध्ये तुम्हाला यवतमाळ पठार वर्ध्यामध्ये तळेगाव पठार इकडे लक्ष द्या आता तळेगाव पठाराची जोडी कुणीही पुण्याला लावू नका का नाहीतर गा शून्य मिनिटात नीट बाहेर निघतात मग मिरिटीमधून तळेगावचं पठार जे आहे ते वर्ध्यामध्ये काय म्हंटल आणि नागपूर जे आहे नागपूरमध्ये तुम्हाला जर गेलात तर तुम्हाला आरबीचं पठार आहे अमरावतीमध्ये गाविलगडचे पठार आणि बुलढाण्यामध्ये बुलढाणा पठार ठीक आहे ना हे महत्वाचे पठार जे आहेत ठीक आहे बघा सगळं मध्ये काही चर्चा करून उपयोग नाही होणार जे आता एक्झामच्या दृष्टीने तेवढे काय काय वाचून जायचे तेवढं मी तुम्हाला सांगतोय त्याच्यावरच जास्त फोकस करा ठीक आहे ना टेकडे एक नीट बघून जा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या टेकडे आहेत याची पीडीएफ दिसत नाही पीडीएफ मी तुम्हाला नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेल त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका हे टेकडे जे आहेत ह्या व्यवस्थित बघून जा ठीक आहे ना आता मी दोनच इमेज सांगेल डोंगर रांगांची कारण का त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळेस प्रश्न विचारतील पुण्यामध्ये तुम्हाला शिंगी डोंगर आहे तसुबाईचे डोंगर मांडवी डोंगर तामिनी आणि आंबाला डोंगर ठीक आहे आणि सगळ्यात जास्त साताऱ्यामध्ये तुम्हाला आगाशिव डोंगर पांढरदेवी मस्कोबा सीताबाई तसुबाई बघा तसुबाई किंवा तासुबाई पुण्यामध्ये आणि सीताबाईचे डोंगर सातारेमध्ये हे नीट बघून जा बर का त्याच्यानंतर यवतेश्वर मैसान बामनोली मसळीचा डोंगर पळी परळीचं ए बिडकर <laughs> बीडकर कोणी आहेत का रे लेक्चरला हे बघा आणि काही बीडकरच नाही तर बाकीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी पाटोदा तालुका आणि आष्टी तालुका हे बीडमध्ये आहेत हे तुम्ही वाचलेलंय पण हे दोन जे तालुके आहेत ना हे दोन तालुके म्हणजे आष्टी तालुका आणि पाटोदा पा हे दोन बीडमध्ये आहेत पण बघा परळीचे डोंगर आणि आष्टी डोंगर जर विचारलं तर बाबा बीडला जोडी लावू नका परळीचे डोंगर जे आहेत ते तुम्हाला इथं बघा दाखवलं तर परळीचे डोंगर कुठे येतं सातारा जिल्ह्यामध्ये आणि आष्टी डोंगर रांग जे आहे हे बघा आष्टा डोंगर ही तुम्हाला सांगलीमध्ये बे आ, बेलग बेलगवा डोंगर आष्टा डोंगर मल्लिकार्जुन कमलभैरव होनाई शुक्राचार्य आडवा आणि दंडोबा एवढेच नीट व्यवस्थित बघून जा आणि दुसरी गोष्ट बघा हस्तीचे डोंगर तुम्हाला एमपीसी आयोगाने प्रश्न विचारला होता हस्तीचे डोंगर हे बोरवीर काय व्हायचे नाही ते दादा चिकोंडी कोंडा पुल हा बरोबर आहे भाऊ ही परीक्षेला जाता जाताय बाबा तियारा मार्गाच्या खाली यायचं नाही आपल्याला लक्षात घ्या तियारा मार्गाच्या खाली यायचं नाही चलो हस्तीच्या डोंगर जळगावला सिरसोली सिरसोली डोंगर बघा सिरसोली कुठे जळगावला त्याच्या घोडसगाव डोंगर तुम्हाला जळगावला चांदोर डोंगर जळगावला अमरावतीमध्ये एकदा बघून जाऊर का अमरावतीमध्ये चिरोडी डोंगर आहे पोहऱ्याचे डोंगर सातपुडा पर्वत तर आहेच आहे गाविलगड टेकड्या गाविलगड डोंगर हे माहितीये जीवनगड आणि मेळघाट बघा नवीन कोणते सांगतोय मी जीवनगडचे डोंगर लक्षात राहू द्या अमरावती जिल्ह्यामध्ये पोहऱ्याचे डोंगर आणि चिरोडी डोंगर बघा आता चिरोडी इकडं तुम्हाला इकडचे इकडचे कन्फ म्हणजे हे कन्फ्यूज होऊ नका ओके चिरोडी इथं चिरोडी पोहऱ्याचे डोंगर आणि जीवनगडचे हे तीन लक्षात राहू द्या बाकीचे तुम्हाला माहिती आहेत आ उस्मानाबाद मध्ये बघा उस्मानाबाद बालाघाट सगळ्याला माहिती आहे तुळजापूरचे डोंगर नळदुर्ग आणि देवबेट देवबेट लेण्यापणे देवबेट आणि नळदुर्ग कोल्हापूरमध्ये पन्हाळ्याचे त्याच्यानंतर दूधगंगा आणि चिकोंडी बघा इथं चिकोंडी आहे इथं चिरोडी आहे हे नीट लक्षात राहू हो द्या अशा छोट्याशा सिलमिस्टिकनी काय होईल उत्तर जाईल आणि त्याच्यानंतर पालघर मध्ये बघा टकमक डोंगर जीवदानी डोंगर आणि तांदळवाडी डोंगर येत ठीक आहे ना हे नीट लक्षात राहू हो द्या एवढंच तुम्ही काय करायचंय अं महाराष्ट्र पाठार एवढंच प्राकृतिक रचना करा आणि बाकी तुम्हाला जे शिखर वगैरे दिलेले आहेत ते शिखर तुम्ही जे आहेत ते तुम्ही शिखर वगैरे व्यवस्थित बघून जा ठीक आहे तर हे प्राकृतिक रचना जे आहे महाराष्ट्राची हे खूप महत्वाचे आहे एवढ्या आता जेवढं सांगितलंय तेवढंच व्यवस्थित बघून जा बरोबर हा चिरोडी अमरावती आणि चिकोंडी कोल्हापूर ठीक आहे आता नीट बघा आता नदी प्रणाली आपल्याला चालू करायची बरं का नदी प्रणाली तुम्हाला माहितीये ज्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांवरती क्वेश्चन तर फिक्स येत आहे पण मुलांचे भरपूर प्रश्न चुकतेत बरोबर ना आता बघा गोदावरी भीमा कृष्णा त्याच्यानंतर पैनगंगा वर्धा वैनगंगा या नद्या मी तुम्हाला शिकवणार नाही हा त्या सगळं तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल त्याच्यात मी वेळच नाही घालणार पण लक्षात राहू द्या कंबाईनची परीक्षा जर तुम्ही बघितली तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या उपनद्या आणि सहाय्यक नद्यावर जास्त प्रश्न पडतात बघा मग ती नदी जोड्या लावा असेल संगम असतील तुम्हाला कोणत्या नदीवर कोणते धरण असतील कोणत्या झील जिल, कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या कोणते तालुके कोणते शहर कोणत्या नदीवरती आहेत काठावरती ओके हे सगळं नाही का छोट्या नद्यांवरती विचारतात साह्यक नद्यांवरती विचारतात त्यामुळं आपण ज्या आहेत ना त्या नद्या सांगणार आहेत बाकी हे तर हे गोदावरी सगळ्याला माहिती ही गोदावरी नदी अशी इकडे वाहत झाली सातमा सातमाळा अजिंठा डोंगरात नाशिक त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी ओके इथं उगम पावली तिच्या डाव्या उज्वार तिरावरच्या ज्या नद्या आहेत कादवा शिवना खांब ठीक आहे ना हे सगळं माहिती आहे तुम्हाला याच्याबद्दल मी काही शिकवणार नाही कारण का हे तुम्हाला माहिती आहे याच्या ज्या उपनद्या आहेत ना लय महत्वाच्या याच्यावर प्रश्न विचारते ना त्यामुळं तुम्हाला मी त्या अगोदर सांगतोय बघा जे उपनद्या गोदावरी नदीला डाव्यान तीरावरच्या नद्या आहेत हे कळलं का डावन तीर अगोदर हे बघा ही, ही पूर्ववाहिनी नदी आहे पूर्ववाहिनी जी नदी आहे हा हे जे तीर बघितलं तुम्ही तर हे तीर कोणतं तिथं तीर आणि हे इकडचं खालचं कोणतं तीर तुमच्या तुमच्या ह्याच्यामध्ये हातामध्ये पेपर आहे तुम्हाला जर एखाद्याला जर मित्रांना जर कळत नसेल की डाव तीरण उजवती जर एखाद्याला कळत नसेल किंवा उत्तरेकडून मिळणाऱ्या आणि दक्षिणेकडून मिळणाऱ्या करत आहे पण डाव्या बाजूने उजव्या बाजूने जर कळत नाही तर लक्षात राहू द्या उदाहरणार्थ हा तुमच्या हातात पेपर आहे गे। ओके हा तुमचा पेपर आहे पेपर हातात घ्यायचा पेपरवरती काय करायची अशी रेष मारायची ओके सपोज हे पेपर आहे हे पेपर आहे आणि ह्या पेपरवरती काय करायची कोणती गोदावरी विचारली तर हे गोदावरी अशी रेष मारा कारण का पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत गेली पूर्वेकडे वाहत गेली पश्चिम ही जी बाजू झाली पश्चिम ही झाली पूर्व याचाच अर्थ ही उत्तरे आणि ही दक्षिण आहे मग बघा ना असा हात लावा इकडची काय डावी बाजू इकडची काय उजवी बाजू आणि ती जर वाहिनी नदी असेल तर सेम आहे ना मग ती बघा नदी जिकडे वाहत चालली हे तिचं तोंड असतं जिकडे उगम पावली तिथे सेपूट मग इकडची कोणती उज इकडचं कोणतं उजवती खालचं कोणतं डाव तीर आणि त्याच्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे नदी जर वाहत असली उत्तरेकडून दक्षिणेकडे यस हे बाजू तिची कोणती झाली डावी ही कोण झाली उजवी बस डोक्यात काही टेन्शन नाही घ्यायचं चला मला छोट्या नद्यांवरती माहिती सांगायची बघा आता कादवा नदी तिची आहे पहिली कादवा नदी वनीच्या डोंगरात उगम पावती लक्षात राहू द्या वणीचे डोंगर म्हणजे नाशिक जिल्हा वनीच्या डोंगरात सारद गाव जवळ ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली वाहती ती या नदीच्या काठावरती तुम्हाला निफाड तालुका सांगायचा आहे काय निफाड आणि कादवा नदीवरती तुम्हाला पालखेड आणि करंजवन पालखेड आणि करंजवन हे दो, दोन दोन काय आहेत प्रकल्प आहेत आणि कादवा नदी जे आहे ती गोदावरीला तुम्हाला नांदूर मधमेश्वरला जाऊन मिळते नांदूर मधमेश्वर लक्षात राहू द्या नांदूर मधमेश्वर जे जा मा आहे जागतिक वारसा स्थळ म्हणजे महाराष्ट्राचं भरतपूर पक्ष अभयारण्य ओके आणि याला रामसरचा दर्जा पण आता काय दिलेला आहे दिलेला आहे रामसरचा दर्जा ठीक आहे ना पानथळ भूमी म्हणून याला दर्जा दिलाय हे एक नीट लक्षात राहू द्या निफाड आणि दिंडोरी निफाड आणि दिंडोरी या दोन तालुक्यातून वाहते हे तुम्हाला या कादवा नदीच्या संदर्भात सांगायचंय आणि तिची लांबी जी आहे चौऱ्याहत्तर बघा आता तुम्हाला गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत ना सहाय्यक नद्या यांच्या लांबीनुसार चढता क्रम विचारला होता कळत आहे का तुम्हाला म्हणून ह्या छोट्या नद्या सांगतोय बी सिरियस नीट लक्षात राहू द्या परीक्षेला राहिलेला जा, जाता जाता काय वाचायचं तर हे वाचून जा छोट्या नद्या बघा शिवना नदी एक शिवना नदी हे बघा अशी उत्तरेकडून दक्षिणेकडे आली ही उत्तरेकडून दक्षिणेकडे ती ती जी आहे ना आजिंठेच्या डोंगरामध्ये शिवना नदी उगम पावली गोलठाण बोलनाथ किंवा बोलठाण मध्ये विचारतील तुम्हाला नाशिक आणि जळगाव दोघांच्या सीमावरती हे बोलनाथ किंवा तुम्हाला बोलठाण इथं उगम पावली उत्तरेकडून दक्षिणेकडून ती वाट आली आणि गोदावरीला घारेगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घारेगावला जाऊन गोदावरीला मिळाली नीट लक्षात राहू द्या ही जी शिवना नदी आहे हिच्यावरती तुम्हाला हा जो प्रकल्प आहे शिवना धरण आहे कोणतं शिवना धरण औरंगाबाद मध्ये आणि अंबाडी धरण आहे तुम्हाला औरंगाबादमध्ये बघा आंबाडी धरण तुम्हाला एम पेशने विचारलं होतं कोणत्या नदीला जोडी लावायची तर अंबाडी धरण जे आहे ते शिवना नदीवरती आहे आणि त्याच्यानंतर गड द गड द गड गडदगड हे जे आहे धरण हे कन्नड तालुक्यात म्हणजे जिल्हा औरंगाबाद म्हणजे शिवना आंबाडी आणि गडदगड हे तिन्ही धरण कोणत्या नदीवर येत तर तुम्हाला शिवना नदीवर येईल आणि शिवना नदीची जी लांबी आहे ती एकशे दहा किलोमीटर आहे नाशिक आणि औरंगाबाद मधून ही वाहती आणि औरंगाबादमधून घोरेगावला ती काय जाते तुम्हाला मिळते त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे दक्षिण पूर्णा नदी लक्षात राहू द्या दक्षिण पूर्णावरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले बरं का तिची धरणं वगैरे ही बघा दक्षिणेकडे आली वाहत आणि ही गोदावरीला जाऊन मिळाली दक्षिण पूर्णा पूर्णा दोन एक उत्तर पूर्णा एक दक्षिण पूर्णा बघा आता हिच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या नद्या नी बघा नीट ऐका दक्षिण पूर्णा नदीचा जो उगम आहे तो आजीन डोंगरामध्ये गवताळा वनक्षेत्र जे आहे ना आजीन डोंगरामध्ये गवताळा वनक्षेत्र तालुका कन्नड या ठिकाणी ही नदी उगम पावली उत्तरेकडून दक्षिणेकडे तिला बघा आता हे तिचं डावतीर इकडचं तिचं वजवतीर बघा तिची इकडची कोणती नदी जुही कुठंच नाही पाहायला भेटणार जुही त्याच्यानंतर चरणा हा भैस भैस आपली आपल्या गावाकडची जी भैस आहे ना त्याच्यावर लक्षात ठेवा चरणा जुही त्याच्यानंतर आहे खेळणा आणि खेळण्याच्या नंतर आहे धामणा मला माहिती तुम्हाला फक्त खेळणास नदी माहित असणार आहे हे लक्ष खरं सांगा मला कमेंट करा खाली तुम्हाला फक्त खेळणं माहिती होती नव्हती जुही भे हे तुम्हाला माहित होत्या सांगा बरं मला खरं सांगा बरं हा फर्स्ट रामसर स्थळ महाराष्ट्रातलं तुम्हाला हा सांगितलंय ह्याच्या अगोदर कोणतं सांगितलंय की हा पहिलं आहे पहिलं महाराष्ट्रातलं कोणतं आहे नांदूर मधमेश्वर ओके दुसरं कोणतं आहे आणि तिसरं आता कोणतं झालंय रे तिसरं झालंय ठाण्याची खाडी तीन झाली आता महाराष्ट्रामध्ये हा हे सांगा रे खर सांगा मला केलं तरी दिसत नाही तर थोडा झूम करा आ, हा बरोबर आहे हा काय हे बघा का, मी मी आवाजाकडे लक्ष द्या आवाजाकडे हा आ, आता आपल्याला थोड्या टायमिंग मध्ये जास्त शिकायचंय बघा मी डायग्राम काढून देतो तरी खेळणा बहिषरणा जुही आणि त्याच्यानंतर धामणा ओके आणि इकडच्या तीरावर कोण आहे तिच्या उजव्या तीरावर बघा गिरणा हे माहिती आहे सगळ्याला गिरणा त्याच्यानंतर अंजना त्याच्यानंतर दूधगंगा सुखना या दोघी मिळाल्या इकडं त्याच्यानंतर जीवनरेखा हा जीवनरेखा बी आणि त्याच्यानंतर कापरा कापरा नदी जाऊन मिळाली याला बघा उज्वण डावतीर दक्षिण पूर्णा नदी दक्षिण पूर्णा नदीचा उगम कुठे झाला आजिंठ्याच्या डोंगरामध्ये आणि तिची एकूण लांबी आहे ना दोनशे त्र्याहत्तर आहे किती आहे दोनशे त्र्याहत्तर उद्या जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जर उतक्या उद्या जर तुम्हाला असा प्रश्न विचारला महाराष्ट्रातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार योग्य क्रम निवडा अरे आता एमपेशी तेच तेच नाही ना विचारणार ना ना तापी गोदावरी भीमान कृष्णान हे नाही विचारणार आता याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या नद्या आहेत ना, ना, ना त्या नीट काढून ठेवा बघा दोनशे अरे बाबा तापी नदीची किती रे दोनशे आठ किलोमीटर आणि कृष्णा नदीचे किती आहे दोनशे ब्याऐंशी आहे दोनशे ब्याऐंशी दोनशे आठ पेक्षा जास्त दोनशे त्र्याहत्तर आहे दक्षिण पूर्ण तुम्हाला यांच्या अगोदर द्यायची क्लिअर दोनशे त्र्याहत्तर बघा आता नीट लक्षात राहू द्या बरं का आता नीट लक्षात राहू द्या तिचा प्रवाह मारा बघा प्रवाह कशी कशी वाहते औरंगाबाद मधून कन्नड तालुक्यातून तिथून पुढे ती जालन्याला जाते कन्नड मधून जालन्याला गेली तर भोकरदन जाफराबाद भोकरदन जाफराबाद जालन्यामधलं पुन्हा ती बुलढाण्यामध्ये म्हणजे बुलढाण्यातून तिच्या थोडीशी सी सीमा कुठे जालन्यामध्ये गेली मंठा तालुक्यात परत एकदा तर नंतर हिंगोलीमध्ये आली हिंगोलीमधून ती परभणीमध्ये गेली आणि परभणी मधल्या पूर्णा तालुक्याजवळ ती कोणाला मिळाली गोदावरीला मिळाली कंठेश्वर कंठेश्वर जवळ परभणी जिल्ह्यामध्ये ती गोदावरीला मिळाली आणि दुसरं महत्वाचं पॉइंट बघा आता याच्यामध्ये जी नदी आहे तिची बघा परभणीमध्ये जेव्हा ती नदी जाते हिंगोली अगोदर हिंगोलीमध्ये येते हिंगोली नदीवर दक्षिण पूर्णा नदीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये येलदरी धरण आहे कोणतं एलदरी येलदरी धरण जे आहे ते हिंगोलीमध्ये बघा बरेच जणांच्या जोड्यात चुकतात बरं का सिद्धेश्वर धरण आणि येलदरी धरण हे दक्षिण पूर्णावर दोन धरण आहेत त्याच्यातलं येलदरी धरण जे आहे हे हिंगोलीमध्ये आणि सिद्धेश्वर धरण जे आहे ते परभणीमध्ये दोन्ही पण कोणत्या नदीवर आहे पूर्णा नदीवर आहे क्लिअर त्याच्यानंतर काप्रा नदी जी आहे तिची काप्रा नदी त्या कापरा नदीवर कापरा धरण आहे परभणी जिल्ह्यामध्ये ठीक आहे चलो असं ह्या तिचं या दक्षिण पूर्णाबद्दल सांगायचं आहे माहिती तुम्हाला या छोट्या नद्यांवरती सहाय्यक नद्यावरती एमपीसी प्रश्न विचारते म्हणून ह्या नीट लक्षात राहू द्या ठीक आहे ना आणि बाकी सीता सरस्वती ज्या आहेत सीता सरस्वती ह्या तुम्हाला नांदेडमधल्या नद्या आहेत ज्या की गोदावरीला डाव्या तीरावर मिळतात हे झाल्या डाव्या तीरावरच्या उजव्या तीरावरच्या गोदावरीच्या नद्या नीट बघून घ्या उजव्या तीरावरच्या उजव्या तीरावरच्या हा सर सुपर सर हा फक्त कॉन्सन्ट्रेट फक्त कॉन्सन्ट्रेट ठेवा लेक्चर कड कारण का नीट लक्षात राहू द्या वेळ परत कोणासाठी येणार नाही जाता जाता हे आठवण तुमच्या डोक्यामध्ये राहील आणि परीक्षेला तुमचा एक जरी मार्क जर बरोबर आला बघा मिरिट जे जाते ना मिरिट ते ले डेंजर पॉइंट निरिट जाते आताच जर तुम्ही पीएसआयचा जर रिझल्ट बघितला ना पीएसआयचा एस रिझल्ट तर बघा आता लक्षात राहू हो द्या भेटलेल्यापैकी सांगतो बरं का जे विद्यार्थी भेटले त्याच्यापैकी पॉइंट पंचवीस ने मार्क जाणारे दोनशे त्र्याहत्तर पोरं होते बाबा पॉईंट पंचाहत पॉइंट पंचवीसने पॉईंट पंचवीसने मिरिट गेलेले दोनशे त्र्याहत्तर मार्क होते भाऊ ले डेंजर असतं एक एक मार्क तुम्हाला खूप महत्वाचा आहे प्रश्न एक जरी चुकला पॉईंटने मिरिट जात आहे पण त्या पॉईंटने मिरिट जाण्यासाठी एकच प्रश्न लागतोय ना तुम्हाला म्हणून जेवढं बरोबर आहे तेवढंच नीट बघून जा चला उजव्या तीरावरच्या द्या उज्वत तीर बघा उजवतीर म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या गोदावरीचं आपलं चालू आहे गोदावरीला पहिली बघा दारणा नदी दारणा नदी बघा आता बघा कोणती कोणती दारणा नदी बघा ही आहे गोदावरीला जाऊन मिळाली बघा दारणा नदी उगमप सह्याद्री पर्वतात सह्याद्री पर्वतात दारणा नदीचा उगम होतो इगतपुरीला इगतपुरी हे थंड हवेचं ठिकाण आहे नाशिक मधलं आणि कुलंगी कुलंगिरी कुलंगिरी डोंगर आहे तिथं लोकल लोकल डोंगर आहेत कुलंगिरी सह्याद्री पर्वत इगतपुरी थंड हवेचे ठिकाण कुलंगरी डोंगरात ही कोणती नदी उगम पावली धारणा उद्या जर तुम्हाला प्रश्न विचारला नदी आणि त्याचं उगमस्थान जोड्या लावा तर नीट लक्षात राहू द्या तिथून नदी उगम पावली आणि बघा ही जी नदी आहे ही नदी तुम्हाला बघा थोडं मोठं करून दाखवतो बघा ही नदी अशी इथं तुम्हाला उगम पावली इथून अशी रेड कलर रेड कलर घेतो चलो बघा इथं कुलंदिरीतून ही नदी अशी दारणा नदी गेलेली आहे इकडे ठीक आहे ही आहे दारणा नदी आणि वरून आलेली गोदावरी आणि यांच्या दोघींचा संगम झाला दारणा आणि गोदावरी दारणा आणि गोदावरीचा संगम कुठे होतो रे सायखेड सायखेड कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये सायखेड या ठिकाणी तुम्हाला दारणा आणि कुणाचा संगम झालाय गोदावरीचा आता दारणा नदीच्या उपनद्या बघा पी एस आय ला तुम्हाला आयोगाने मुख्य परीक्षेला एकदा प्रश्न विचारला होता नदी आणि तिच्या उपनद्या जोड्या लावा बघा आता इंदू होल वाचलेली आहे का नदी सांगा इंदू होल ही इंदू होल एम प्रश्न विचारलाय इंदू होल आणि बाकी बाकी कुछ नाही <laughs> बाकी आणि इंदू होल नद्या तुम्ही नवीन ऐकल्या का नाही हे इंदू होल ही तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारली आणि इकडे आहे कादवा कांडवा काडवा कादवा कोणती आहे काडवा तिकडची कांदवा आहे ही कोणती काडवा ओके त्याच्यानंतर बघा आता दारणा नदीवरती तुम्हाला दारणा नदीवरचं धरण बघा कोणतं आहे लोकबिले 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 जे धरण आहे हे तुम्हाला अं एकोणीशे पंधरा ते एकोणीसशे सोळा मध्ये धरण बांधलेलं आहे नीट लक्षात राहू द्या उदाहरणार्थ लक्षात ठेवण्यासाठी बघा महात्मा गांधी महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये आले अं एकोणीशे पंधरा आपलं सॉरी अं एकोणीशे पंधराला बरोबर एकोणीसशे पंधराला महात्मा गांधी आले महा भारतामध्ये असं तुम्ही लक्षात राहू हो द्या की हे जे धरण या धरणाच्या उद्घाटनाला आले होते महात्मा गांधी परत गेले कारण इकडे टिळकांचं वातावरण जास्त टाईट होतं भारी होतं त्याच्या मागे लोक होते म्हणून महात्मा गांधी परत काय झाले बाहेर गेले परत आफ्रिकेला गेले तर लक्षात राहू हो द्या एकोणीसशे पंधरा ते एकोणीशे सोळा मध्ये लोकबिले धरण लोकबिले धरणाची जोडी लावायची दारणा नदीवरती ओके इतर स्टोरी ह्याच्यासाठी सांगतो की तुम्हाला आठवण परीक्षेला आणि हिची जी लांबी दारणा नदीची लांबी सेव्हन डबल सेव्हन म्हणजे डबल सेव्हन म्हणजे सत्याहत्तर किलोमीटर आणि प्रवाह तिचा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जाऊन ती कुणाला मिळते तर ती मिळते गोदावरीला नेक्स्ट नदी नेक्स्ट नदी बघा नेक्स्ट नदी तुम्हाला प्रवारा नदी ए आय एम पी नदीवर का प्रवारा नीट लक्षात घ्या प्रवारा नदीत तुम्हाला हरिचंद्र डोंगरामध्ये सह्याद्री पर्वताचा हरिचंद्र डोंगरामध्ये अकोल्या तालुक्यात ही प्रवारा नदी उगम पावली ही उगम पावली अशी इकडे तुम्हाला वाहत गेलेली आहे आणि इकडून तुम्हाला गोदावरीला मिळाली प्रवारा आणि गोदावरीचा संगम जर तुम्हाला विचारला तर टोके टोकेला संगम झाला ठीक आहे त्याच्यानंतर हिच्या उपनद्या बघा आता बघा बघा ही हिची पण उपनदी जी आहे ना एका मुख्य परीक्षेला विचारली होती हिची हिला उत्तरेकडून मिळणारी कोणती हिला आणि त्याच्यानंतर कोणती आहे ही म्हाळुगी म्हळुगी आणि हिला आणि इकडून तुम्हाला मुळा नदी ओके तर आणि बाकीची आहे आडळा तर आडळा मुळा म्हाळुगी आणि हिला ह्या तुम्हाला कुणाच्या उपनद्या येतात प्रवारा नदीच्या उपनद्या आणि प्रवारा नदी जी आहे प्रवारा नदीवरती धरण कोणतं आहे रे प्रवारा नदीवर कोणतं धरण आहे सगळ्याला माहिती आहे भंडारदारा धरण आहे ओके त्याचं नाव काय विल्सन डॅम विल्सन बंदरा ओके आणि चारशे पन्नास फूट म्हणजे उंचावरती हे धरण भंडारदरा धरण जोडी लावायची तुम्हाला कोणत्या नदीवरती तर त्या तुम्हाला प्रवारा नदीवरती आता प्रवरा नदी तुम्हाला बघा कंबाईन दोन हजार पूर्व पूर्वपरीक्षा कंबाईनची जी काही पहिल्याच वेळेस कंबाईन झाली दोन हजार सतराला आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला होता की अ प्रवरा नदी काठावरचं कोणतं शहर आहे प्रवरा नदी काठावर शहर विचारलं होतं तर प्रवरा नदी काठावर कोणते कोणते शहर आहेत नीट लक्षात राहू द्या बघा जिथं उगम पावली अकोले अकोले तालुका कुठाचा आहे अहमदनगर मधला त्याच्यानंतर अकोले त्याच्यानंतर म्हणजे अकोला हे शहर प्रवारा नदी काठावरती आहे त्याच्यानंतर आहे संगमनेर शहर प्रवार नदी काठावर आहे आणि नेवाशे शहर प्रवारा नदी काठावर आहे संगमनेर नेवाशे आणि अकोला हे तीन तालुके हे तीन शहर कोणत्या नदी काठावर दिकार येतं प्रवारा नदी काठावर दिकार येतं ठीक आहे सर आणि दुसरी गोष्ट प्रवारावरती अजून एक धरण आहे ते म्हणजे कोणते निळवंडे निळवंडे धरण जे आहे हे तुम्हाला अहमदनगर मधलं प्रवार नदी काठावर भंडारदारा धरण हे प्रवारा, प्रवारा नदी काठावरती आणि प्रवारा नदी जी आहे प्रवारा नदी एक सेकंद प्रवारा नदी जी आहे याच्यावरती तुम्हाला प्रवाह मार्ग आता बघा प्रवारा नदी हे नेवाशेला आहे बरोबर ना नेवाशे शहर आता बघा अं ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ती तुम्हाला नेवाशे शहरामध्ये लिहिलेली आहे नेवाशे शहर कोणत्या नदी काठावर आहे प्रवारा नदी काठावर आहे मग काय झालं की बाबा प्रवारा नदी जरा नदीच्या किनाऱ्यावरती पाण्याच्या भागामध्ये जरा विचार चांगले येतात हा म्हणून इकडे ज्ञानेश्वर महाराजांनी शहरामध्ये म्हणजेच प्रवारा नदीच्या काठावर बसून थोडक्यात काही लिहिले असतील बाबा नाही का आणि पसायदानमध्ये तुम्हाला त्यांनी उल्लेख केलेला आहे जर पसाय म्हणजे हे जर ज्ञानेश्वरी जर वाचली तुम्ही तर ते तुम्हाला अमृत पेल्यासारखं फील होईल ओके ना तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का मी तीनदा वाचली पाराण्याला बसतात कधी सप्ताह असते गावामध्ये त्या गावामध्ये सप्त्याला पाराण्याला बसल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वास लागते तर मी तीन वेळेस ज्ञानेश्वरी वाचली आहे तर, तर लक्षात राहू द्या मग त्यांनी पसायदानमध्ये सांगितलंय की तुम्हाला अमृताची लेली ले। उपमा दिलेली ले आहे म्हणून लक्षात राहू द्या जर तुम्हाला उद्या विचारलं की कोणत्या नदीला अमृतवाहिनी म्हणतात तर ती कोणती सांगायची आहे की मी जी स्टोरी सांगितली याच्यावरून असं लक्षात राहू दे की नेवाशे शहर ज्ञानेश्वर महाराज अमृताची लेणी तर कोणती प्रवारा नदी सांगायची आहे नीट लक्षात राहू दे याच्यावरती तुम्हाला एम पी खूप वेळा प्रश्न विचारत आहे त्याच्यामुळं हे प्रश्न तर तुमचा जाता कामा नाही जर का गेला बाबा मग तर काही खरं नाही तुमचं मग तर एवढं सगळं सांगून एवढा प्रश्न गेला मग काय उपयोग होणार नाही ठीक आहे ना काय सांगितलं चलो काय राहिलं हिचं दोनशे किलोमीटर लांबी तिची किती दोनशे किलोमीटर लांबी यस yes, दोनशे किलोमीटर लांबी भाऊ प्रवारा नदीची हा चला चलो नेक्स्ट 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 नदी बघून घ्या महत्वाची आत्ता एक खतरनाक नदी आहे आता कोणती नदी आहे मांजरा नदी भाऊ मांजरा नदी जी आहे ना हे बघा मांजरा नदी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा पठारावरती पाटोदा पठारा पाटोदा पठारा ऑप्शन नसेल तर बेला बालाघाट असेल या बालाघाट पठारावरती तुम्हाला हे बघा ही नदी अशी उगम पावली आशी गेली फिरत फिरत इथून जी बाहेर पडली कर्नाटकमध्ये कर्नाटक मधून आशी परत महाराष्ट्रामध्ये आली आणि आशी जाऊन मिळाली गोदावरीला क्लिअर चला तर नदी दिसते ना हा आता नीट बघा आता बघा हिच्या ज्या उपनद्या आहेत हिच्या उपनद्या बघा अगोदर कुठे पाटोदा पठारात बालाघाट पठारावरती पाटोदा पठार ऑब्लिक बालाघाट पठार बीड जिल्ह्यामध्ये ही नदी उगम पावली तालुका पाठोदा इला येऊन पहिली मिळाली केज नदी कोणती केज त्याच्यानंतर रेनी त्याच्यानंतर लिंबा त्याच्यानंतर चौसाळा त्याच्यानंतर धारणी त्याच्यानंतर गिरणा गिरणा इथं पण आहे बरं का नाशिक जिल्ह्यामधली गिरणा तिकडे तापी नदीची उपनदी एक आणि ही पण गिरणा आहे त्याच्यानंतर इथून तुम्हाला निलंगा तालुका माहिती आहे का तुम्हाला निलंगा निलंग्यातून ती बाहेर पडती बाहेर कुठे जाती कर्नाटकमध्ये निलंग्यातून बाहेर पडली कर्नाटकमध्ये आणि कर्नाटक मधून फिरून फिरून परत ती तुम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्हाला ती महाराष्ट्रामध्ये करती दुसऱ्यांदा प्रवेश आणि मग तिला येऊन मिळती लेंडी नदी आणि त्याच्यानंतर मन्याड नदी लेंडी नदी आणि मन्याड नदी या तिला महाराष्ट्रात पुन्हा येऊन मिळतात आता नीट लक्षात राहू द्या बरं काय तर मांजरा नदीवरती मांजरा प्रकल्प आहे काय म्हणलं मांजरा नदीवर मांजरा प्रकल्प तो तुम्हाला इकडं कर्नाटक मधी आणि महाराष्ट्र यांच्या सीमावरती तिकडे भेटेल त्याच्यानंतर लेंडी नदीवरती लेंडी प्रकल्प आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावरती आणि मांजरा नदीवरती सागर धरण आहे मांजरा नदीवरती निजाम निजाम सागर धरण आहे किंवा त्याला ज्याला म्हणजे तलाव म्हणू शकतो किंवा धरण आहे तेलंगणा राज्यामध्ये बरं का तेलंगणा राज्यामध्ये निजामाबाद निजामाबाद या जिल्ह्यांमध्ये निजामसागर हे धरण एकोणीशे एकतीस मध्ये मानलेलं हे तेलंगणा राज्यामध्ये ठीक आहे हा चला आणि मांजरा नदी कर नांदेड मध्ये गेल्यावर कुंडलवाडी जवळ कुंडलवाडीला ती गोदावरीला जाऊन मिळते संगम झाला गोदावरीला एकूण लांबी जी आहे ना इकडे लक्ष द्या आता बऱ्याचशा मागे याच्याबद्दल माहिती पण सांगितली होती सातशे जे आहे सातशे चोवीस किलोमीटर या नदीची जी लांबी आहे ही तुम्हाला तीन राज्यातली आहे सातशे चोवीस किलोमीटर लांबी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा तीन राज्यांची मिळून सातशे चोवीस किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर सहाशे सोळा जी लांबी आहे ना सहाशे सोळा किलोमीटर ही महाराष्ट्रातली लांबी नाही जरी कुठं तुमच्या वाचण्यात आलेला असेल तर ती चूक आहे लक्षात राहू द्या उद्या गोल करून येतात नाही जर भूगोलचे जो काही खंड असतात खंड त्या खंडामध्ये सहाशे सोळा किलोमीटर लांबी तिची आणि काही पुस्तकांमध्ये सातशे चोवीस किलोमीटर दिली इंटरनेटवरती ही एकच आहे लक्षात राहा हे नसेल तर हे ऑप्शन करा ही तुम्हाला महाराष्ट्रातील नाही कोणी जर सांगितलं असेल किंवा कुठं वाचण्यात आली असेल तर ते काही घरी धरू नका ओके ठीक आहे आणि जर त्यांच्याकडे जर महाराष्ट्र सरकारने मान्यता प्राप्त दिलेल्या पुस्तकांमध्ये किंवा कशामध्ये जर माहिती असेल प्रूफ असेल तरच ते लक्षात घ्या उगच काहीतरी एक मार्क घालू नका ठीके ही थी नदी तुम्हाला पाटोदा केज आंबेजोगाई त्याच्यानंतर अ ह्याच्यामधून वाहते ठीक थी, आहे तालुक्यामधून महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते आंबेजोगाई जवळ मांजरा नदीच्या काही आता बघा नीट लक्षात राहू द्या जर तुम्हाला नदी चौर्य नदी चौर्य एकमेव नदी चौर्य तर एकमेव नदी आहे तुम्हाला महाराष्ट्रातली जिच्या खोऱ्यामध्ये नदी चौर्य तयार झालेले आहेत हे भुर्प येत हे हे तुम्हाला आता हे नदी हे नदी चौर्य वगैरे जे आहे ना आता हे कन्सेप्ट इथं सांगत बसत नाही मी तुम्हाला त्यात वेळ जाईन ठीक आहे ना बघा नदी चौर्य म्हणजे रिवर कॅप्चर इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं रिवर कॅप्चर तर हे आंबेजोगाई जवळ या नदीचा काही प्रवाह जो आहे असे फाटे फुटलेले आहेत बरोबर ना असे फाटे फुटलेले आहेत आणि ते फाटी अर नदीचं पाणी असे वेगवेगळे फाटे फुटले आणि परत ते नदीला येऊन मिळाले याला म्हणायचे नदीचे सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये भौगोलिक शब्दामध्ये नाही सांगितलं मी वितरिका म्हणजे मुख्य मुख्य नदी आणि तिचा असा वेगळा प्रवाह तयार झाला आणि ती तिकडे जाऊन परत सेपरेट जाऊन जाँपरत कोणत्या तरी समुद्राला मिळाला त्याला काय म्हणतात वितरिका पण ही जी नदी आहे समज मांजरा नदी ह्या मांजरा नदीचे असे वेगवेगळे काय झाले फाटे फुटले आणि हे फाटे नंतर परत काय झाले एकत्रित आले आणि ती मांजरा नदी परत तयार झाली याला मानतात नदी चौर्य तर अशी महाराष्ट्रातली मांजरा नदी आहे जिच्यामध्ये नदी चौर्य तयार झालेले आहेत महाराष्ट्रात कर्नाटक तेलंगणा आणि मग महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा तीन राज्यातून वाहती ओके बीड उस्मानाबाद लातूर आणि नांदेड चार जिल्ह्यांमध्ये या नदीचं खोर आहे अशी तुम्हाला ही नदी सांगायची आहे ठीक आहे ना चलो त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर महत्वाची नदी बघा दुधना नदी दुधना नदी बघा दुधना नदी वेरूळच्या डोंगरात उगम पावली वेरूळचे डोंगर दुधना नदी कल्याण त्याच्यानंतर कुंडलिका त्याच्यानंतर लाहुली सुकना आणि कसुरा ह्या तिच्या उपनद्या आहेत आणि ती जाऊन जी आहे दक्षिण पूर्णाला जाऊन मिळाली ती म्हणजे वरची एक राहिली होती हट्टागाव परभणी ही तुम्हाला उजव्या म्हणजे डाव्या तीरावरची बरं का नदी हा लक्षात राहू द्या पूर्णा दक्षिण पूर्णाला जाऊन मिळाली संगम हट्टागाव ठीक आहे ना आणि एकशे पंच्याहत्तर किलोमीटर लांबी आहे दुधना नदीची ठीक आहे त्याच्यानंतर औरंगाबाद जालना आणि परभणी मधून ती वाहतीये त्याच्यानंतर अजून एक महत्वाची नदी कोणती आहे बाबा प्राणहिता प्राणहिता सगळ्याला माहिती आहे पैनगंगा इकडे वर्धा आणि वैनगंगा हे नद्या एकत्रित येऊन तयार काय झाली प्राणहिता तयार झाली दोन नद्या जर ऑप्शन मध्ये असतील दोन हजार सतराच्याच परीक्षेचा कंबाईनचा प्रश्न आहे कोणत्या नद्या एकत्रित येऊन प्राणहिता नदी तयार होते तर पैनगंगा वैनगंगा आणि वर्धा तीन जर ऑप्शन मध्ये असेल तर पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा पण जर दोनच असतील तर मग तुम्हाला काय द्यायचं आहे वर्धा नदी आणि प्लस काय द्यायची आहे वैनगंगा वैनगंगा बघा वडाचं वरे वडाचं वर्धा प्लस वैनिकांगा इज इक्वल टू काय झाली तुमची प्राणहिता ओके प्राणहिता नदी आहे आणि एकशे वीस किलोमीटर जवळजवळ ती तिची लांबी आहे ओके आणि शिरोन्सा शिरो किंवा नगरम या ठिकाणी जाऊन ती गोदावरीला मिळते या नदीच्या काठावर अहेरी शहर आहे शिरोन्सा दोन्ही तालुके आहेत प्राणहिता नदीच्या काठावरती ठीक आहे चलो बाकी तुम्हाला जवळ जवळती गडचिरोला मिळतीये आ, ही इंद्रावती नदी लक्षात राहते इंद्रावती नदी जी आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावरून वाहणारी उत्तरेकडून दक्षिणेकडे ती दंड कारण्याच्या डोंगरामध्ये उगम पावती म्हणजे कुठं ती कालहांडी जिल्ह्यामध्ये कालहांडी जिल्हा कुठं आहे पूर्व घाटात म्हणजेच कुठे ती ओडिसाला उगम पावली ओडिसा त्याच्यानंतर छत्तीसगड अशीच नदी आली बघा ही अशी नदी वाहत आली इंद्रावती आणि आर महाराष्ट्राच्या आग्नेयेला गडचिरोली जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केला आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये नगरम या ठिकाणी गोदावरी ती गोदावरीला मिळाली सोमनूर कधी कधी ऑप्शनमध्ये असेल बरं का सोमनूर गडचिरोली सोमनूर गडचिरोलीमध्ये ती गोदावरीला जाऊन मिळते ठीक आहे आणि तिच्या अं ती जी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर विचारली तर ती पाचशे पस्तीस किलोमीटर लांबीची एकूण पाचशे पस्तीस किलोमीटर लांबी आणि महाराष्ट्रातील तिची लांबी जी आहे ती एकशे एकोणतीस किलोमीटर तिची लांबी किती एकशे एकोणतीस किलोमीटर ठीक आहे चला तर लक्षात राहू द्या इंद्रावती नदी गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद्द निर्माण करते कोणती गडचिरोली जिल्ह्याची आग्नेय सरहद्द निर्माण करत आहे ठीक आहे एक सेकंद लॅपटॉपची चार्जिंग संपत आलेली आहे ठीक आहे चलो बघा महाराष्ट्राची उपनदी आहे महाराष्ट्राच्या उपनद्या बघा हा ही नदी पाचशे पस्तीस किलोमीटर उत्तरेकडून दक्षिणेकडे एकशे एकोणतीस किलोमीटर तुम्हाला महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावरून वाहतीये आणि या नदीवरती तुम्हाला चित्रकूट नावाचा जो धबधबा आहे चित्रकूट नावाचा प्रसिद्ध धबधबा या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे बांदिया अंकेरी डोंगर ह्या तिच्या उपनद्या ठीक आहे एवढंच सांगा तुम्हाला या महत्वाचं जे आहे ओके यांच्याबद्दल माहिती जी आहे एवढीच महत्वाची आहे ठीक आहे बाकीचं तुम्हाला मग जे आहे भीमा नदीबद्दल तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना मुख्य भीमा नदीचं खोर सगळ्याला माहिती आहे मुख्य नद्यावरती मी काहीच बोलणार नाहीये छोट्या हा हे बघा आता हे एक मला तुम्हाला सांगायचं आहे हे नीट लक्षात राहू द्या बरं का हा खूप आय एम पी पॉईंट आहे बघा हे पुण्याचा नकाशा दिसतोय तुम्हाला पुणे जिल्हा असा आहे पुण्यातला एकही तालुका असा नाहीये ज्याच्यामधून नदी गेलेली नाही वाहत पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामधून तुम्हाला नद्या वाहताना दिसतील आणि पुणे नद्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या नद्या आणि त्या दरम्यानचे डोंगर रांगा हे तुम्हाला एम सी इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की नव्याण्णव टक्के विचारलं जाऊ शकतंय ग्रुप सी ची असेल किंवा ग्रुप बी ची असेल त्याच्यामुळं येणाऱ्या काळात जर तुम्हाला प्रश्न विचारला त्या नदीवरती तर ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे एवढा पॉईंट आपण पुढचा नद्यांचा खोऱ्यांचा घेऊन बघूया बघा आता पुणे जिल्हा आहे हे पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे पुण्याच्या सगळ्यात उत्तरेकड जर तुम्ही गेला तर इथं हा हरिचंद्र डोंगर आहे इकडं सह्याद्री पर्वत आहे ओके आता बघा इथे एक नदी उगम पावती पुष्पावती कोणती पुष्पावती अशी नदी उगम पावली त्याच्यानंतर कुकडी पुष्पावती कुकडी नदीला जाऊन मिळाली कुकडी नदी जाऊन मिळाली घोड नदीला कुणाला घोड नदीला आणि इकडून मीना नदी उगम पावली म्हणजे मीना आणि कुकडी यांच्या ह्या दोघी कुणाच्या उपनद्या आहेत इथून घोड नदीच्या उपनद्या आहेत आणि घोड नदी जाऊन मिळाली इकडे तुम्हाला भीमा नदीला त्याच्यानंतर भीमा नदीला इकडं ही ही आपली भीमा नदी मुख्य थोडक्यात इकडे लक्ष द्या कल लग... झालंय का हॅलो आवाज येते का रे मुलांना मध्ये बंद झालं होतं ना मध्ये बंद झालं होतं आवाज येते का तुम्हाला हा स्पीकरचा प्रॉब्लेम आला बरोबर ओके टॉप झालं ना सर ओके 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 बरं आवाज येते का बघा सुरू झालंय का बघा हॅलो हां आवाज यायला लग लागला का आता येस सर ओके थोडं टेक्निकली प्रॉब्लेम येतोय मित्रांनो टेक्निकली प्रॉब्लेम येतोय त्याबद्दल मी मनापासून खरंच तुम्हाला सॉरी म्हणतो थोडसं काहीतरी टेक्निकल इश्यू यायला लागलाय ऑटोमॅटिक जातोय आवाज तर आपण काय करूया मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही तर राहिलेला जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया आता आपण थांबूया कारण का पूर्णपणे बंद पडते चालू होते तर तुमचं जास्त जास्त टाइमपास नको करायला तर त्याच्यापेक्षा काय करा तुम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया ठीक आहे चला या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर आणि सॉरी